तुम्हाला घरी करायला लावले होते क्वेश्चन्स. सो आय होप ते ट्राय केले असतील. नसतील केले तर मी पटपट काही क्वेश्चन्स डिस्कस करते, बरोबर आहे. सो तेवढे फक्त तुम्ही बघा, म्हणजे जेवढे आपल्याला पॉसिबल होतील तेवढे. सो व्हॉट इज फर्स्ट अँ अलॉय इज होमोजिनियस मिक्सचर ऑफ, व्हॉट इज आन्सर, टू ऑर मोर मेटल्स. सेकंड, आयोनिक कंपाउंड्स आर रेडिली सोल्युबल इन पोलर सॉल्व्हंट्स बिकॉज, व्हॉट इज आन्सर, डी, बिकॉज ऑफ द स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द आयन्स ऑफ क्रिस्टल अँड द सॉल्व्हंट मॉलिक्युल्स. ओके, देन हा आला आहे का, अ सोल्युशन इज 0.25% बाय वेट, व्हॉट इज द वेट ऑफ सॉल्व्हंट कंटेनिंग 1.25 ग्रॅम ऑफ सोल्यूट वुड बी, बी इज द करेक्ट आन्सर. आलं आहे सगळ्यांना, 498.75 करून दाखवायची गरज आहे. तरी समजा कोणाला आला नसेल तर क्विकली सांगते कसा करायचा. काय केलं यामध्ये, 0.25% बाय वेट. 0.25% बाय वेटचा अर्थ होतो 100 ग्रॅम सोल्युशनमध्ये 0.25 ग्रॅम काय प्रेझेंट आहे, जो कोणी सोल्यूट आहे तो, बरोबर आहे. सो याचं रिलेशन असं आहे, 100 ग्रॅम कंटेन्स 0.25 ग्रॅम ऑफ सोल्यूट. ओके, त्यानंतर आपल्याला विचारलंय व्हॉट इज द वेट ऑफ द सॉल्व्हंट विच कंटेन्स 1.25 ग्रॅम. ओके, सो नाव 1.25 ग्रॅम जर सोल्यूट मी घेतला तर सोल्युशनचं वेट किती येणार मला सांगा, 5 टाइम्स. हा 0.25 किती झाला आहे, 5 टाइम्स. सो हा 100 किती होणार, 500 ग्रॅम. म्हणजे थोडक्यात परसेंटेज काय ठेवलं आहे आपण, कॉन्स्टंट ठेवलं आहे, लक्षात येत आहे. सो बिकॉज ऑफ दॅट याला सिम्पली काय करायचं की जितके टाइम्स आपण काय वाढवला, सोल्यूट वाढवला, तेवढे टाइम्स काय इन्क्रीज करणार आपण कॉमन सेन्सनी, सोल्युशन. नाव सोल्युशन 500 ग्रॅम आहे. तुम्हाला सोल्युशन नाही विचारलंय, तुम्हाला काय विचारलंय, सॉल्व्हंटचं वेट विचारलंय. सो यू नो द फॉर्म्युला, वेट ऑफ सोल्युशन इज इक्वल टू काय असतं मला सांगा, वेट ऑफ सोल्यूट प्लस काय असतं, वेट ऑफ सॉल्व्हंट. सो फ्रॉम दॅट यू कॅन कॅल्क्युलेट सोल्युशनचं वेट किती आहे, 500, मायनस सोल्यूटचं वेट किती आहे, 1.25. सो व्हॉट इज द आन्सर, 498.75. सो बी इज द करेक्ट ऑप्शन. ओके, त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आलाय का, 200 ग्रॅम ऑफ 5% सोल्युशन ऑफ सोल्यूट ए इज मिक्स विथ 300 ग्रॅम ऑफ 10% सोल्युशन ऑफ सोल्यूट बी, व्हॉट इज द वेट परसेंट ऑफ ए अँड बी इन द मिक्सचर, 2 and 6. पण कमी लोकांनी मला आन्सर दिलंय. सो कसं करणार तुम्ही मला सांगा. नेक्स्ट क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन, काय लॉजिक लावणार याच्यामध्ये, हाऊ यू विल सॉल्व्ह दिस क्वेश्चन. हा पहिला कळला आहे ना तुम्हाला सगळ्यांना. ओके, सेकंड क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार समजून घ्या. हा क्वेश्चन काय आहे, क्वेश्चनमध्ये काय दिलंय, ए आणि बी हे दोन वेगवेगळे सोल्युट्स दिलेले आहेत, बरोबर आहे, आणि त्यांचं सोल्युशन काय केलंय आपण, मिक्स केलंय, बरोबर. सो आता ए आणि बीची काय सिच्युएशन दिली आहे, सो फर्स्ट इज 200 ग्रॅम ऑफ 5% ए असं दिलंय, बरोबर. मगाशीच मी सांगितलं तुम्हाला व्हॉट इज द मिनिंग ऑफ 5%. 5%चा अर्थ काय घेणार, 100 ग्रॅममध्ये 5 ग्रॅम्स काय डिझॉल्व्ह झालाय, ए डिझॉल्व्ह झालाय. सो अवर सिच्युएशन इज 100 ग्रॅम सोल्युशनमध्ये 5 ग्रॅम काय आहे मला सांगा, ए प्रेझेंट. आर यू गेटिंग दिस? ओके, आता आपल्याला 100 ग्रॅम दिलेले नाही आहेत, किती दिलेले आहेत, 200 ग्रॅम दिलेले. सो ऑब्व्हियसली 200 ग्रॅममध्ये किती येणार मला सांगा, काय करावं लागेल, 10 ग्रॅम्स येणार, म्हणजे परसेंटेज किती राहतील तिथे, परत 5% राहतील. ओके, सो हे झालं ए ची सिच्युएशन. सिमिलरली यू कॅन फाइंड आउट फॉर बी. बीचं तुम्ही असंच कॅल्क्युलेट करू शकता. सो बीमध्ये तुम्ही सांगा आता काय दिलंय मला, 300 ग्रॅम ऑफ 10% बी दिलाय. सो याला तुम्ही सॉल्व्ह करा आता, सांगा मला क्विकली काय येणार, तर व्हॉट इज द लॉजिक हियर, 100 ग्रॅममध्ये किती प्रेझेंट आहे बी, 10 ग्रॅम्स बी प्रेझेंट आहे, म्हणजे 300 ग्रॅममध्ये किती झाला तो, 30 ग्रॅम झाला, बरोबर. ओके, समजून घ्या प्रॉब्लेम, अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात. ओके, आता ही सिच्युएशन काय आहे की 200 ग्रॅममध्ये 10 ग्रॅम ए प्रेझेंट आहे आणि 300 ग्रॅममध्ये 30 ग्रॅम काय प्रेझेंट आहे, बी प्रेझेंट आहे. आर यू गेटिंग दिस? या दोन सोल्युशनला आपण मिक्स केलं, त्यामुळे काय होणार, ए आणि बीचं जे सोल्युशन आहे त्यांचं वेट मिक्स होणार, पण ए आणि बी काय होणार नाही मला सांगा, तो मिक्स होणार नाही, म्हणजे ए आणि बीचं वेट मिक्स नाही होणार,
बरोबर आहे. म्हणजे हे टोटल 10+30 40 नाही होणार. का बरं, कारण सोल्यूट कसे आहेत त्या ठिकाणी वेगळे आहेत. पण सोल्युशन शेवटी वॉटरपासून तयार केलेलं असतं, त्यामुळे सोल्युशनचं मिक्सिंग आपण करू शकतो. बरोबर आहे. सो थोडक्यामध्ये नवीन जे मिक्सिंग केल्यानंतरचं वेट असेल कोणाचं, तुमच्या सोल्युशनचं, ते किती असेल मला सांगा. 500 ग्रॅम असेल. किती असेल ते? 200+300 500 ग्रॅम असेल. आता सिच्युएशन काय आहे की या 500 ग्रॅममध्ये 10 ग्रॅम कोण प्रेझेंट आहे? ए प्रेझेंट आहे. कोण प्रेझेंट आहे? ए प्रेझेंट. एचं वेट आपण मगाशीच काढलं, 10 ग्रॅम ए. सो मला सांगा तुम्ही, आपल्याला पर्सेंट वेट काढायचं आहे. 500 मध्ये जर 10 आहे तर पर्सेंट म्हणजे कोणाशी रिलेटेड असतं? 100 शी. सो 100 मध्ये किती येणार मला सांगा? 2 येणार. डिव्हायडेड बाय 5 करणार ना तुम्ही. आर यू गेटिंग दिस? ओके. सो 100 मध्ये किती आन्सर आलं आहे तुमचं? व्हॉट इज द आन्सर? 2 ग्रॅम. सो व्हॉट इज द वेट पर्सेंट ऑफ ए? किती आला? 2 आला. ऑन द सेम लाईन्स तुम्ही बीचा कॅल्क्युलेट करणार. कसं येणार बीचं मला सांगा? 500 मध्ये किती बी प्रेझेंट आहे? 30 ग्रॅम प्रेझेंट आहे. सो 100 मध्ये म्हणजे डिव्हायडेड बाय 5. सो व्हॉट इज द वेट पर्सेंट? इट इज 6. सो व्हॉट इज द आन्सर फॉर ए अँड बी? इट इज 2 अँड 6. काय आन्सर येत आहे? 2 अँड 6. कळलंय? ओके, कळलंय सगळ्यांना कसं आहे तर? ओके, इफ यू वॉन्ट यू कॅन राईट डाऊन दिस, कारण असे क्वेश्चन्स येतात. सो लिहून घ्या ते. फोर्थ क्वेश्चन आपण सॉल्व केलाय. कळलंय का? ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फिफ्थ क्वेश्चन, व्हेरी सिम्पल. 92 ग्रॅम्स ऑफ इथेनॉल इज डिझॉल्व इन 108 ग्रॅम ऑफ वॉटर. व्हॉट इज द मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल इन द सोल्युशन? व्हॉट इज द आन्सर? 0.25. ए इज द करेक्ट आन्सर. आय डोंट थिंक याचं काही सांगायची गरज आहे तुम्हाला. कसं कॅल्क्युलेट करणार तरी थीम सांगते फक्त. 92 ग्रॅम्स ऑफ इथेनॉल. व्हॉट इज द मॉलिक्युलर वेट ऑफ इथेनॉल? इट इज 46. सो नंबर ऑफ मोल्स, व्हॉट इज द मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल? कसा कॅल्क्युलेट करणार? नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट. राईट. सो तुमच्या इथेनॉलचे मोल किती झाले? 2 झाले. आणि 108 ग्रॅम म्हणजे किती झाले? 6 मोल्स झाले. सो 2 डिवायडेड बाय 8. व्हॉट इज द आन्सर? 0.25. आर यू गेटिंग दिस? ओके, त्यानंतर बरोबर आहे ना? सगळ्यांना कळलं आहे नाही? व्हेरी सिम्पल क्वेश्चन इट वॉज. सिक्स्थ क्वेश्चन, छान क्वेश्चन आहे हा. इन अ सोल्युशन इफ द अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट इज डबल कीपिंग द अमाऊंट ऑफ सोल्यूट सेम, व्हॉट इज द मोल फ्रॅक्शन ऑफ द सोल्यूट वुड बी? व्हॉट इज द करेक्ट आन्सर? येस, बी. ॲब्सोल्युटली करेक्ट. सी, कॉन्सेप्च्युअली आहे, म्हणजे याला काही आपल्याला सॉल्व्ह नाही करता येणार. समजून घ्यावं लागेल की आपण सॉल्व्हंटचा अमाऊंट डबल केला, बरोबर, म्हणजे त्याचे मोल एक्झॅक्टली हाफ झाले नाही आहेत टोटल नंबर ऑफ मोल्स. ओके, टोटल नंबर ऑफ मोल्स हाफ होतील का सॉल्व्हंटचा? जर दोघांची अमाऊंट आपण हाफ केली असती तर टोटल नंबर ऑफ मोल कसे झाले असते? हाफ झाले असते, बरोबर आहे. पण या ठिकाणी आपण काय करतोय? फक्त सॉल्व्हंटची अमाऊंट काय करतोय? हाफ करतोय. ओके, त्याने टोटल नंबर ऑफ मोल्स हाफ नाही होणार, ते कमी होतील, बरोबर आहे, पण हाफ नाही होणार. सो थोडक्यामध्ये तुमचं काय चेंज होईल मला सांगा? मोल फ्रॅक्शन चेंज होईल, तो डिक्रीज होईल, पण एक्झॅक्टली काय होणार नाही? हाफ होणार नाही. सो व्हॉट इज द करेक्ट आन्सर इन दॅट? वुड डिक्रीज बट नॉट टू हाफ. ओके, हेच जर असं म्हटलं असतं की टोटल नंबर ऑफ मोल्स आपण हाफ केले तर मग आन्सर वेगळं आलं असतं. ओके, नेक्स्ट इज सेवन्थ क्वेश्चन. अतिशय सिम्पल, ओरली कॅल्क्युलेट करता येतो. 4.9 ग्रॅम्स ऑफ H2SO4 इज प्रेझेंट इन 500 cm³ ऑफ सोल्युशन. व्हॉट इज द मोलॅरिटी? किती येणार मला सांगा? 0.1. कसं सॉल्व्ह करायचं असतं? क्विकली प्रत्येकाला करता यायला पाहिजे. 500 मध्ये फॉर्म्युला वापरत बसायचा नाही अशा प्रॉब्लेम्समध्ये. ओके, दॅट इज जस्ट द वेस्टेज ऑफ टाईम. सो प्लीज डोंट यूज द फॉर्म्युला. तो फॉर्म्युला म्हणजे मोलॅरिटी इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम वगैरे वगैरे, ते वापरायची गरज नाही आहे. क्विकली कसं करणार तुम्ही? डेफिनेशन माहिती पाहिजे मोलॅरिटीची. व्हॉट इज द डेफिनेशन? नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट पर लिटर ऑफ सोल्युशन. ओके, सो या ठिकाणी 500 cm³. सगळ्यांना माहिती आहे का की 1 cm³ म्हणजे काय होतं? 1 मिलीलिटर होतं, बरोबर. सो 500 cm³ मध्ये व्हॉट इज द अमाऊंट ऑफ H2SO4? 4.9. आपल्याला 500 cm³ नको, म्हणजे 500 मिलीलिटर नको. आपल्याला किती मिलीलिटर पाहिजे असतात? 1000.
म्हणजे 1 लिटर पाहिजे असतो बरोबर. सो मी काय करणार 1000 cm³ मध्ये कॅल्क्युलेट करणार जे काही दिलं असेल ते. सो व्हॉट इज द अमाऊंट ऑफ H2SO4 डबल होणार 9.8 आली बरोबर. मग आता 9.8 हे त्याचं वेट झालं. आपल्याला नंबर ऑफ मोल्स पाहिजे असतात. गेटिंग दिस? सो नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करतात? वेट डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट. सो 9.8 अपॉन 98 व्हॉट इज द आन्सर? इट इज 0.1. किती आन्सर येणार मला सांगा? 0.1. सो दिस इज हाऊ यू हॅव टू सॉल्व्ह द क्वेश्चन्स. ओके, म्हणजे तुम्हाला वेळ लागणार नाही आणि ते फॉर्म्युले विर्म्युले लक्षात ठेवून काही करायची गरज नाही. जे काय व्हॉल्यूम दिलं आहे त्याला कशामध्ये कन्वर्ट करा तुम्ही 1000 cm³ मध्ये आणि त्याच्यावरनं डिरेक्टली काय कॅल्क्युलेट करा? नंबर ऑफ मोल्स. ओके, सो दॅट यू कॅन इझिली गेट द आन्सर्स. ओके, एनिवे नेक्स्ट क्वेश्चन आम्ही क्लासमध्येच डिस्कस केला होता. सेंटीमोलर म्हणजे मी परवा सांगितलं होतं तुम्हाला, व्हॉट इज सेंटीमोलर? 0.01. सो सेंटीमोलर सोल्युशन इज डायल्युटेड 10 टाइम्स. मी तुम्हाला सांगितलं होतं सोल्युशन जितके टाइम्स आपण डायल्यूट करतो तेवढे टाइम्स त्याची काय डिक्रीज होते? कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत बरोबर. सो 10 टाइम्स तो डायल्यूट केला म्हणजे 10 टाइम्स त्याचा व्हॉल्यूम वाढवला म्हणजे 10 टाइम्सने काय कमी होणार? कॉन्सन्ट्रेशन. सो 0.01 डिवायडेड बाय 10, व्हॉट इज द न्यू कॉन्सन्ट्रेशन यू विल गेट? 0.001. सो दॅट इज द आन्सर. आलंय सगळ्यांचं? ओके. त्यानंतर 9th क्वेश्चन, 30 ग्रॅम ऑफ ऍसिटिक ऍसिड इज डिझॉल्व्ह इन 1 dm³ ऑफ सॉल्व्हंट. द मोलॅलिटी ऑफ द सोल्युशन वुड बी, व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ द सॉल्व्हंट? 1.25 g/cm³. सो मोलॅलिटी कॅल्क्युलेट करायला लावलेली आहे. सो आता कसं करणार तुम्ही? व्हॉट इज द आन्सर? 0.4. सिम्पल मोलॅलिटीचा फॉर्म्युला वापरता येतो बरोबर आहे. व्हॉट इज मोलॅलिटी? मोलॅलिटीचा कॉन्सेप्ट काय? नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 kg ऑफ सॉल्व्हंट. ओके, मग आता इथे अनालाइज करायचं काय काय दिलं आहे प्रॉब्लेममध्ये. सो काय काय दिलं आहे मला सांगा सगळ्यात पहिल्यांदा प्रॉब्लेममध्ये. चांगली गोष्ट अशी आहे की प्रॉब्लेम सिम्पल यासाठी झालं कारण तुम्हाला डिरेक्टली कोणाचं व्हॉल्यूम दिलं आहे त्याने? सॉल्व्हंटचंच दिलेलं आहे. सो यू आर लकी इनफ इन दिस केस. अदरवाईज काय करतात माहिती आहे का? सोल्युशनचं व्हॉल्यूम देतात. मग सोल्युशनचं व्हॉल्यूम दिल्यावर ते प्रॉब्लेम कॉम्प्लेक्स होतं. का बरं होतं? कारण सोल्युशनचं व्हॉल्यूम म्हणजे आधी सोल्युशनचं काय काढावं लागेल? मास काढावं लागेल. मग आपल्याला सोल्युशनमध्ये इंटरेस्ट नाही मोलॅलिटी म्हणजे. आपल्याला कोणामध्ये इंटरेस्ट असतो? सॉल्व्हंटमध्ये. मग त्या सोल्युशनमधनं सोल्यूटला काय करावं लागलं असतं? मायनस करावं लागलं असतं. सो हे कॉम्प्लिकेटेड झालं असतं. या ठिकाणी चांगली गोष्ट अशी केली त्यांनी की डिरेक्टली 1 dm³ ऑफ काय दिलं आहे त्याने? सॉल्व्हंट दिला आहे. ओके, बट इट इज व्हॉल्यूम विच इज गिव्हन. 1 dm³ हे व्हॉल्यूम दिलं आहे. सो आपल्याला काय करायला लागेल ज्यांना कोणाला आलं नसेल हे प्रॉब्लेम? 1 dm³ ऑफ सॉल्व्हंटला मला सगळ्यात पहिल्यांदा कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल मला सांगा? वेटमध्ये. कसं करणार मी? तर आय नो द फॉर्म्युला. व्हॉट इज द फॉर्म्युला? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. ओके, आय नो व्हॉट इज द डेन्सिटी विच इज गिव्हन ॲज 1.25. सॉल्व्हंटचीच दिलेली आहे बरोबर आहे. इज इक्वल टू मास कॅल्क्युलेट करायचे आणि व्हॉल्यूम आता ही 1.25 g/cm³ दिली. त्यामुळे इथे 1 dm³ नका घेऊ. किती घ्यावं लागेल या ठिकाणी? 1000 ml घ्यावं लागेल. कारण cm³ म्हणजे काय होतं? मिलीलिटर. सो टेक दिस स्मॉल केअर. अदरवाईज काय होणार की तुम्ही सगळी कष्ट करणार आणि प्रॉब्लेमचं आन्सर तुमचं सापडणारच नाही. सो याला ml मध्ये कन्वर्ट केल्यावर हा 1000 ml आला. ओके, म्हणजे तुमचं मास किती येतं मला सांगा? 1250 g. किती मास आलाय? 1250. हे कोणाचं मास झालंय? सॉल्व्हंटचं. ओके, आता रिलेशन असं आहे 1250 g मध्ये किती ग्रॅम प्रेझेंट आहे? 30 g ॲसिटिक ॲसिड प्रेझेंट आहे बरोबर आहे. आपल्याला 1250 नको असतात. आपल्याला काय पाहिजे असतं? 1 kg ऑफ सॉल्व्हंट पाहिजे असतो. सो मी करणार 1000 g मध्ये किती ॲसिटिक ॲसिड प्रेझेंट आहे ते कॅल्क्युलेट करणार. सो हा जो नंबर असेल याला मी कशाने डिव्हाइड करणार मला सांगा? 60 डिव्हाइड करणार. का बरं? कारण 60 हे काय आहे? त्याचं मॉलिक्युलर वेट आहे. सो व्हॉट इज द आन्सर यू आर गेटिंग? 0.4. सो हे कॅल्क्युलेशन करा, तुमचा आन्सर येणार. ओके, सो 0.4 इज द करेक्ट आन्सर. गुड. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, इफ द डेन्सिटी ऑफ द सॉल्व्हंट इज ग्रेटर दॅन 1 kg/dm³ देन द मोलॅरिटी अँड मोलॅरिटी आर रिलेटेड आर ॲज ए. आता ॲक्च्युली याचं रिलेशन कसं असतं ते तुम्हाला मी सांगते. व्हॉट इज द रिलेशन? दॅट विल सी. ओके, फॉर डायल्यूट सोल्युशन्स द मोलॅरिटी इज इक्वल टू m × d. हे रिलेशन असतं.
माहिती असेल चांगलं हिमालयच्या पुस्तकामध्ये दिलं आहे ते सॉल्व्ह केलं असेल आनंदाची गोष्ट आहे. नसेल केली तर मी सांगते की फॉर डायल्यूट सोल्युशन व्हॉट इज द रिलेशन बिटवीन मोलॅरिटी अँड मोलॅलिटी. काय रिलेशन असतं? कॅपिटल एम म्हणजे मोलॅरिटी इज इक्वल टू स्मॉल एम, दॅट इज मोलॅरिटी इन टू डी. वेअर व्हॉट इज डी? डी म्हणजे काय? डेन्सिटी ऑफ सॉल्व्हंट आहे या ठिकाणी. डी म्हणजे कोणाची डेन्सिटी आहे? डेन्सिटी ऑफ सॉल्व्हंट. ओके, मग आता इथे काय दिलं आहे की सॉल्व्हंटची डेन्सिटी 1 ग्रेटर आहे, बरोबर. म्हणजे ऑब्व्हियसली कोणती व्हॅल्यू वाढेल मला सांगा? एम वाढणार, कॅपिटल एम वाढणार. म्हणजे कॅपिटल एम हा कोणापेक्षा मोठा असला पाहिजे? तुमच्या स्मॉल एमपेक्षा. ओके, क्वेश्चन जर असा दिला असता की डेन्सिटी ऑफ सॉल्व्हंट इज 1, बरोबर, मग त्या केसमध्ये तुमची मोलॅरिटी आणि मोलॅरिटी कसे आले असते? सेम आले असते, विच इज अ केस विथ युअर ॲक्विअस सोल्युशन, की ज्या ठिकाणी सॉल्व्हंट कोण असतो? तुमचा वॉटर, बरोबर. सो दिस इज द रिलेशन, कळलं आहे. सो दिस इज ओनली अप्लिकेबल फॉर डायल्यूट सोल्युशन. ऑफकोर्स वी आर टॉकिंग अबाउट अ डायल्यूट सोल्युशन इन दिस चॅप्टर, त्यामुळे तो प्रॉब्लेम नाही आहे. 11th क्वेश्चन, द मोलॅरिटी ऑफ प्युअर वॉटर इज, स्टँडर्ड क्वेश्चन आहे, माहितीच असायला पाहिजे. मागच्या वर्षी सम बेसिक कॉन्सेप्टमध्ये सुद्धा झाला असेल एखाद्या वेळेला आपला. मोलॅरिटी ऑफ प्युअर वॉटर इज 55.55. बट व्हॉट इज द लॉजिक फॉर दॅट? का बरं 55.55 असतं? आन्सर तसं का बरं? म्हणजे आन्सर कळलं मला. एखाद्या वेळेला हे माहिती फॅक्च्युअल पार्ट म्हणून पण आपण लक्षात ठेवून मोकळवू शकतो, पण याचं लॉजिक काय? कुठून आलं हे 55.5? द रिझन इज, ट्राय टू अंडरस्टँड, मोलॅरिटी म्हणजे काय होतं मला सांगा. व्हॉट इज मोलॅरिटी? मोल पर डी एम क्यूब. मोल पर डी एम क्यूब, आलं का लक्षात? ओके, आता हे सोल्युशन नाही दिलं आहे, दिस इज प्युअर वॉटर. म्हणजे यामध्ये जो सगळा कंटेंट आपण घेणार या ठिकाणी हा पर डी एम क्यूब आहे. तो पर डी एम क्यूब म्हणजे सोल्युशन असतं, या ठिकाणी सोल्युशनचा संबंधच नाही येणार. ते म्हणजे काय होणार मला सांगा? प्युअर वॉटर होणार. म्हणजे आपण असं म्हणूया, नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर प्रेझेंट इन 1 ऑफ वॉटर. कळतं तुम्हाला? कारण आपल्याला कोणाची मोलॅरिटी विचारली आहे त्याने? प्युअर वॉटरची. सो नो क्वेश्चन ऑफ सोल्युशन हियर. सो आपण वाचताना असं म्हणणार त्याला, नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर प्रेझेंट इन 1 ऑफ वॉटर. ओके, आता 1 वेट आपल्याला नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे. सो आत्ताच सांगितल्याप्रमाणे 1 इज इक्वल टू काय असतं मला सांगा? 1000 आणि 1000 म्हणजे काय झालं? 1000 झाले. कळलं प्रत्येकाला कुठून आणलं मी? कुठून आणलं हे सांगा मला क्विकली. 1000 इज व्हॉल्यूम, अँड व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ वॉटर? 1 ग्रॅम पर ml. त्यामुळे 1000 म्हणजेच किती झाले? 1000 झाले. आता या ग्रॅमचं कन्वर्जन आपल्याला कोणामध्ये करायचंय? मोलमध्ये करायचं, बरोबर. सो नंबर ऑफ मोल्स तुम्हाला 1000 डिवायडेड बाय व्हॉट इज द मॉलिक्युलर वेट ऑफ वॉटर? 18. सो इफ यू कॅल्क्युलेट दिस, व्हॉट इज द नंबर यू विल ऑप्टेन? 55.55. ऑफकोर्स तो फॅक्च्युअल पार्ट म्हणून लक्षात राहिला तरी चांगलं आहे, पण तुम्ही शिकताय आता सोल्युशन्स तर तुम्हाला लॉजिक माहिती पाहिजे. काय केलंय कळलं आहे आपण, 1 DM³ कशामध्ये कन्वर्ट केलं? वेटमध्ये. आणि त्या वेटचे डिरेक्टली काय कॅल्क्युलेट केले? नंबर ऑफ मोल, बिकॉज इट वॉज अ प्युअर वॉटर. नो क्वेश्चन ऑफ सोल्युशन हियर. 12, सिम्पल कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ सोल्युशन आर दोज हूज व्हॅल्यू डिपेंड ऑन नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन इट. Which one of the following is not a colligative, is a colligative property? Lowering of vapor pressure. असे जर काही क्वेश्चन्स आले तर आपल्याला देव पावला याच्यापेक्षा आपण काहीच म्हणू शकत नाही वेगळं, बरोबर. हो की नाही? म्हणजे आता काय पुण्यच. म्हणजे फॉर अ सोल्युशन वेपर प्रेशर ऑफ, मी परवा डायरेक्ट डिस्कस केलं होतं क्लासमध्ये, फॉर अ सोल्युशन वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन इज इक्वल टू पार्शल वेपर प्रेशर ऑफ सॉल्व्हंट. वॉट इज द मिनिंग ऑफ दिस? द सोल्यूट इज नॉन वोलाटाईल. कारण आपण परवा म्हटलं होतं की जो नॉन वोलाटाईल आहे त्याचा आपण काय कन्सिडर करत नाही? वेपर प्रेशर. याचा अर्थ सोल्यूट कसा असला पाहिजे? आयडियली सोल्यूट आणि सॉल्व्हंट दोघांचे वेपर प्रेशर घेतो आपण. जर एखाद्याचं घेत नाही याचा अर्थ तो कसा असला पाहिजे? नॉन वोलाटाईल. सो बी आन्सर इज करेक्ट. त्यानंतर 15, द वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट अँड सोल्युशन आर 120 mmHg अँड 108 mmHg रिस्पेक्टिव्हली. What is the mole fraction of solvent in the solution? 0.9. सगळ्यांना आलंय का हे 0.9? काही लोकांना नाही आलंय. कसं सॉल्व्ह करणार बघा ज्यांना आलेलं नाहीये. कोणता फॉर्म्युला वापरणार ते सांगा मला. असं बघितल्यानंतर सोल्युशनचं वेपर प्रेशर, सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर आणि समथिंग रिलेटेड टू मोल फ्रॅक्शन.
असं म्हटलं की एकच फॉर्म्युला डोळ्यासमोर क्विकली यायला पाहिजे, कुठला? P10 मायनस PS अपॉन P10 इज इक्वल टू X2. आठवतो हा फॉर्म्युला? ओके. व्हॉट इज P10 हियर? वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हंट. व्हॉट इज PS हियर? वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. सो त्याने काय दिलं आहे? 120 मायनस 108 डिवायडेड बाय काय येणार? 120 इज इक्वल टू काय आला मला सांगा? X2 आला. सो व्हॉट इज युअर X2? 12 डिवायडेड बाय 120 इज इक्वल टू 0.1 इज इक्वल टू X2. खूप लोक पहिला आन्सर लिहिणार या केसमध्ये, कारण त्यांना वाचायला वेळ नसतो, ते गडबडून जातात प्रश्न बघितल्यावर, काहीतरी ओळखीचं वाटल्यावर त्यांना आनंद होतो आणि ते 0.1 म्हणून मोकळे होतात. इथे तुम्हाला सॉल्व्हंटचा मोल फ्रॅक्शन विचारलाय. आपण जो मोल फ्रॅक्शन काढला तो कोणाचा आहे? सोल्यूटचा आहे, बरोबर. नाव यू नो व्हॉट इज द रिलेशन बिटवीन सोल्यूट मोल फ्रॅक्शन अँड सॉल्व्हंट मोल फ्रॅक्शन. द समेशन विल बी ऑलवेज इक्वल टू 1. सो व्हॉट इज सॉल्व्हंट मोल फ्रॅक्शन किती येणार मला सांगा? एक्स ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू 1 मायनस X2. सो व्हॉट इज युअर आन्सर? 0.9. किती आन्सर आलाय? 0.9. कळलंय कसं गेलंय तर? ओके. सो दिस इज अबाउट 15th क्वेश्चन. 16th, बॉइलिंग पॉइंट ऑफ लिक्विड अंडर गिवन कंडिशन इज द टेम्परेचर ऍट विच इट्स वेपर प्रेशर इज इक्वल टू ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. आणि समजा हा प्रश्न मी असा चेंज केला आत्ता की स्टँडर्ड बॉइलिंग पॉईंट ऑफ लिक्विड काय असेल, तर मग कोणता ऑप्शन करेक्ट केलं असतं तुम्ही? इज इक्वल टू 760 mm ऑफ HJ. स्टँडर्ड म्हटल्यानंतर ॲटमॉस्फिअरिक प्रेशर किती असतं? 1 atmosphere, म्हणजे 760 mm ऑफ मर्क्युरी. ओके. सो फक्त स्टँडर्ड शब्द जर आपण यामध्ये ऍड केला असता तुमचा आन्सर कुठला आलं असतं? ए. पण इथे स्टँडर्ड म्हटलेलं नाही आहे, जनरल बॉइलिंग पॉईंट बद्दल चर्चा सुरू आहे, आणि म्हणून आन्सर काय येणार मला सांगा? बी, विच इज इक्वल टू व्हॉट एव्हर इज द ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. मग तुम्ही अगदी हिमालयात जर गेला तर तिथे नॉट नेसेसरी 1 atmosphere असेल, तिथे जे काय ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असेल त्याला ते बॉईल होणार, बरोबर. सो हा फरक आहे दोघांमधला. त्यानंतर 17, द 0.1 molar aqueous solution ऑफ ग्लुकोज बॉइल्स ॲट 100.16 degree Celsius. द बॉइलिंग पॉईंट ऑफ 0.5 molar aqueous solution ऑफ सुक्रोज वुड बी. कसं करणार? काय काही लोकांनी सांगितलं आन्सर, काही लोक विचार करतात, ते सॉल्व्ह केलेलं नाही आहे. येस, सी कसं करणार हे सॉल्व्ह तुम्ही? तिथे तो ऑप्शन एक चुकला आहे हा तुमच्या याच्यामध्ये, कदाचित बरोबर दिला आहे तो. व्हॉट इज बी ऑप्शन दे हॅव गिव्हन? 100.80. याच्यामध्ये एरर आहे, इट शुड बी 100.80. ओके, या याच्यामध्ये प्रेझेंटेशनमध्ये, पण तुमच्या याच्यामध्ये मला वाटतं बरोबर दिलेलं आहे. ओके, सो इट इज 100.80. बघूया, म्हणजे ऑप्शन मी आधी करेक्ट केलं, कारण ते 200 येणारच नाही, म्हणजे तुम्हाला कळलं असेल की बी ऑप्शन आहे, बरोबर. पण आता ते कसं सॉल्व्ह करतात ते लक्षात घ्या की सी इयर 100.16 हा कोणाचा बॉइलिंग पॉईंट दिला आहे त्याने? सोल्युशनचा. सो हा झाला तुमचा TS. कळत आहे का? हा TS केव्हा आहे मला सांगा? ज्या वेळेला सोल्युशनची मोलॅलिटी किती आहे? 0.1 molar. आर यू गेटिंग दिस? ओके. आता मोलॅलिटी आणि कोणामध्ये डायरेक्ट रिलेशन आहे ते तुम्हाला माहिती आहे. कोणामध्ये डायरेक्ट रिलेशन आहे? ΔTb आणि मोलॅलिटी. ओके, म्हणजे नुसता TS माहिती असून मला उपयोगाचं नाही आहे. ओके, मला काय माहिती असला पाहिजे? ΔTb माहिती असला पाहिजे, कारण माझा जो पुढचा प्रश्नाचा पार्ट आहे तो कोणाशी रिलेटेड आहे? मोलॅलिटीशी. सो आय विल हॅव टू फाइंड आउट अ रिलेशन वेअर मोलॅलिटी इज रिलेटेड टू समथिंग अँड दॅट इज रिलेटेड टू ΔTb. सो मी पहिलं काम काय करणार? 0.1 साठी ΔTb कॅल्क्युलेट करणार. आता व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर ΔTb? TS मायनस T0. सो हा येणार तुमचा, डायरेक्टली काढला तर कळेल 100.16 TS झाला. आणि ॲक्विअस सोल्युशन आहे म्हटल्यानंतर सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट किती घेणार? 100 घेणार. ॲक्विअस म्हटल्यावर वॉटर काय झाला? सॉल्व्हंट झाला. सो T0 म्हणजे काय असतं? सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट. सो इट शुड बी 100.16 - 100. सो व्हॉट इज दिस आन्सर? 0.16. हा झाला तुमचा ΔTb. म्हणजे रिलेशन काय झालं की एम ज्या वेळेला 0.1 आहे त्यावेळेला ΔTb किती झाला? 0.16 झाला. हे कळलंय? ओके. आता पुढे काय म्हणतोय तो? व्हॉट इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ द सोल्युशन फॉर 0.5 molar
सोल्यूशन. ओके मग आता मी काय करणार, पॉइंट वन साठी तो किती आहे 0.16 से डेल्टा टी बी. आपल्याला माहिती आहे की डेल्टा टी बी इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी. मोलॅलिटी वाढली की त्या कॉन्टेक्स्टमध्ये काय वाढणार, तुमचा डेल्टा टी बी वाढणार, बरोबर. मग आता मोलॅलिटी जर मी 0.5 केली तर याचा अर्थ किती टाइम्स केलं आहे मी त्याला, 5 टाइम्स केलं आहे. म्हणजे माझा डेल्टा टी बी किती व्हायला पाहिजे, 0.80 व्हायला पाहिजे. कळतंय? आता मला डेल्टा टी बी नाही विचारला त्याने, मला काय विचारलंय त्याने, सोल्यूशनचा बॉइलिंग पॉइंट विचारलाय. मग मी फॉर्म्युला लिहिणार परत, डेल्टा टी बी इज इक्वल टू टी एस मायनस टी झिरो. टी एस कॅल्क्युलेट करायचं आहे, टी झिरो तुम्हाला माहिती आहे तो चेंज होणार नाही, 100 राहील, आणि त्यावरनं तुमच्या टी एसची व्हॅल्यू किती येणार मला सांगा, 100.80. सो दिस इज द आन्सर. आर यू गेटिंग दिस? सो दिस वॉज बेस्ड ऑन अ सिम्पल लॉ, दॅट इज डेल्टा टी बी इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू मोलॅलिटी. कळलंय का? झालंय. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 18. विच वन ऑफ द फॉलोइंग ऍक्विअस सोल्युशन विल हॅव द हायएस्ट बॉइलिंग पॉईंट. आता परवा डिरेक्टली मी तुम्हाला लॉजिक सांगितलं होतं. काय लॉजिक सांगितलं होतं? की ज्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे सोल्युशनमध्ये, त्याच्यामध्ये काय जास्त असले पाहिजे, नंबर ऑफ पार्टिकल्स जास्त असले पाहिजे किंवा कॉन्सन्ट्रेशन जास्त असलं पाहिजे, सोप्या शब्दांमध्ये. ओके, सो तुम्ही मला सांगा आता कसं कसं येणार ते. व्हॉट इज द करेक्ट आन्सर? डी इज द करेक्ट आन्सर. 0.2 मोलर ग्लुकोजचा बॉइलिंग पॉईंट काय असेल, जास्त असेल, त्याच लॉजिकने, कारण त्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स कसे जास्त आहे. सिम्पली यू कॅन सी दॅट. त्यानंतर 19, सम स्टेटमेंट्स आर गिव्हन बिलो. हे सम स्टेटमेंट्स फार मजेशीर असतात, यामध्ये खूप चुका होतात. अबाउट डिप्रेशन ऑफ फ्रीझिंग पॉईंट इन अ सोल्युशन, सो वी हॅव टू फाइंड आउट व्हॉट इज अ करेक्ट स्टेटमेंट. सो व्हॉट डू यू थिंक विच इज अ करेक्ट स्टेटमेंट? पहिलं दिलंय स्टेटमेंट, इट इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. बरोबर स्टेटमेंट आहे, बरोबर का बरं? कारण दोन्ही कोण आहेत मला सांगा, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत, सो एकमेकांवर रिलेटेड आहे. इट इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, दिस इज ऑल्सो करेक्ट. त्याला पण तो डिरेक्टली प्रपोर्शनल आहे, कारण तो कोणावर डिपेंड असतो, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूटवर डिपेंड असतो, बरोबर. त्यामुळे त्यानंतर इट इज इंडिपेंडंट ऑफ मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन, दिस इज रॉंग, बरोबर आहे. कारण तो त्याच्यावर काय असणार आहे, डिपेंड असणार आहे, बरोबर, कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असणार आहे. आणि फायनली इट इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू द एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट इन द सेम सोल्युशन, दॅट इज ऑल्सो करेक्ट. सो वॉट इज द करेक्ट आन्सर? सी इज द करेक्ट आन्सर. ए, बी अँड डी, थ्री ऑप्शन्स आर करेक्ट. कळलंय सगळ्यांना? ओके, नेक्स्ट इज व्हेरी सिम्पल. परवाच डिस्कस, परवा म्हणजे कालच डिस्कस केला, द व्हॅल्यू ऑफ मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट डिपेंड ऑन नेचर ऑफ सॉल्व्हंट. प्रत्येकाला यायला पाहिजे असे क्वेश्चन्स आलेत तर. 21, द सोल्युशन ऑफ 1.8 ग्रॅम ऑफ ग्लुकोज इन 100 cm क्यूब ऑफ वॉटर विल फ्रीज ॲट -0.18 डिग्री सेल्सिअस. कसं कॅल्क्युलेट करणार मला सांगा, हाऊ यू विल कॅल्क्युलेट दिस, मी करून दाखवत नाही. डिरेक्टली तुम्हाला कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल, डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इन टू एम, बरोबर बोलतोय आपण. सो डेल्टा टी एफ समजा मी जर लिहिलाच इथे बोर्डवर, तर फक्त सांगते कसं करायचं, कॅल्क्युलेशन पण सोपे आहेत म्हणा त्याचे. सो व्हॉट इज द फॉर्म्युला यू विल राईट डाऊन, डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इन टू एम. सो तुम्हाला काय दिलेलं आहे मला सांगा, के एफ दिलेलं आहे 1.8, बरोबर. आणि त्यानंतर मोलॅलिटी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. कशी कॅल्क्युलेट करतात मोलॅलिटी? नेहमीप्रमाणे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय वेट ऑफ सॉल्व्हंट इन केजी. सो या ठिकाणी सॉल्व्हंट देताना मुद्दाम कन्फ्यूज करायला त्याने 100 cm³ वापरलाय, बरोबर. मग आत्तापर्यंत आपण 3-4 डिस्कस केला तोच पॉईंट, की 100 cm³ ऑफ वॉटर म्हणजेच काय झाले, 100 ग्रॅम ऑफ वॉटर झाले, बरोबर. सो आपण त्याच्यावरनं एम काढणार, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय वेट ऑफ सॉल्व्हंट. करता येईल हा प्रॉब्लेम? सो व्हॉट इज द आन्सर? हा डेल्टा टी एफ निघेल. डेल्टा टी एफ वरनं आपल्याला डेल्टा टी एफ नाही विचारलाय त्याने, त्याने काय विचारलाय, वॉटरचा फ्रीझिंग पॉईंट विचारलाय.
बरोबर, म्हणजे तुम्हाला तो कॅल्क्युलेट करता येईल. ओके ठीक आहे. नेक्स्ट इज, नेक्स्ट क्वेश्चन इज, विच वन ऑफ द फॉलोइंग एक्विअस सोल्युशन विल हॅव द हायएस्ट फ्रीझिंग पॉईंट. नाऊ यू शुड हॅव द आन्सर, काय येणार सांगा मला. डी इज द करेक्ट आन्सर, ॲब्सोल्युटली करेक्ट. कारण पहिल्याचं आता मला सांगा, हायएस्ट फ्रीझिंग पॉईंट आहे म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स काय पाहिजे, कमी पाहिजे, हे लक्षात आलं तुमच्या, कारण ते इन्व्हर्स रिलेशन आहे, राईट. सो मग नंबर ऑफ पार्टिकल्स कोणामध्ये कमी होतात ते बघायचे. सो तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल कसं येणार. पहिल्यामध्ये 0.1 युरिया आहे, युरिया डिसोसिएट होत नाही. दुसऱ्यामध्ये 0.2 केन शुगर आहे, ती पण डिसोसिएट होत नाही. 6 ग्रॅम ऑफ ग्लुकोज इन 100 CM³ म्हणजे किती मोलॅरिटी काढणार मला सांगा. 0.3 बरोबर. का बरं, कारण 100 6 आहे, सो 1000 किती झाले असते, ते 60 झाले असते. आणि हे कळतं मी कसं कॅल्क्युलेशन करते, 60 हे वेट झालं, त्याचे नंबर ऑफ मोल्स किती आले असते, 60 / 180 म्हणजे किती झाले, 0.33. आणि शेवटच्या याच्यामध्ये 1.5 ग्रॅम ऑफ युरिया इन 500 CM³, सो किती येणार ते तुमचे 500 × 1.5, सो आपल्या 1000 झाले बरोबर, 3 / 60, कारण युरियाचं मॉलिक्युलर वेट किती असतं, 60. कळलं सगळ्यांना कसं केलं, ऑल ऑफ यू अंडरस्टूड, नुसतं म्हणू नका, मी डिरेक्टली केलं आहे कॅल्क्युलेशन या ठिकाणी. सो तुम्हाला ते समजलंय का, बघा काही नाही केलं मी, प्रत्येकाची काय कॅल्क्युलेट केली मला सांगा, मोलॅरिटी कॅल्क्युलेट केलं. आणि ज्याची ज्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन म्हणजे पार्टिकल्स कमी आहेत त्याच्यामध्ये काय जास्त येणार, तुमचा फ्रीझिंग पॉईंट जास्त येणार. सो व्हॉट इज द करेक्ट आन्सर, डी. ओके नेक्स्ट, ऑस्मॉटिक प्रेशर इज डिफाईन्ड ॲज, I'll read the options. It is the excess pressure which must be applied to a solution to stop osmosis. Secondly, the excess pressure which must be applied to solution to increase its vapor pressure till it's become equal to the vapor pressure of pure solvent. And C, the decrease in pressure on the pure solvent to decrease its vapor pressure till it becomes equal to the vapor pressure of solution. थोडक्यामध्ये दोघांचे वेपर प्रेशर ज्या वेळेला इक्वल होतं त्यावेळेला त्याच्यामध्ये काय होणार नाही, त्या सॉल्व्हंटचा फ्लो होणार नाही, आणि तो स्टॉप करणं म्हणजेच काय असतं मला सांगा, ऑस्मॉटिक प्रेशर असतं. सो ऑल द 3 ऑप्शन्स आर करेक्ट, अँड दॅट्स वाय व्हॉट इज द करेक्ट आन्सर, इट इज डी. ओके 24, व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन, खूप लोकांचा चुकतो हा क्वेश्चन, नाही चुकला तर इट इज सरप्राईज. विच वन ऑफ द फॉलोइंग सोल्युशन इज नॉट आयसोटॉनिक विथ द अदर सोल्युशन्स. सी यू आर सेईंग, ओके बघू आपण. प्रश्न समजून घ्या, ते 3 सोल्युशन दिले आणि प्रश्न विचारलाय की यापैकी कोण कोणासोबत आयसोटोनिक नाही आहे. आता पहिला माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की 2 सोल्युशन्स ज्या वेळेला आयसोटॉनिक असतात याचा अर्थ त्यांचं काय सेम असलं पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन सेम असलं पाहिजे, हे सगळ्यात पहिल्यांदा कळायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला हे बेसिक इन्फॉर्मेशन पाहिजे, फर्स्ट ऑफ ऑल यू शूड नो दॅट फॉर्म्युला. व्हॉट इज द फॉर्म्युला, पाय इज इक्वल टू CRT बरोबर, अज्युमिंग टेम्परेचर फॉर बोथ द केसेस इज सेम बरोबर. सो आता पहिला सोल्युशन दिला आहे π₁ इज इक्वल टू C₁ RT, दुसरा दिला आहे π₂ इज इक्वल टू C₂ RT. जर हे दोघं आयसोटोनिक असतील तर यांचं काय सेम असतं मला सांगा, ऑस्मॉटिक प्रेशर. मग या दोघांना मी π₁ इज इक्वल टू π₂ लिहिणार, समजते तुम्हाला. म्हणजेच फॉर्म्युला काय आला तुमचा, C₁ RT इज इक्वल टू C₂ RT, अज्युमिंग टेम्परेचर सेम, याचा अर्थ C₁ इज इक्वल टू काय असतं, C₂. म्हणजे 2 सोल्युशन आयसोटोनिक आहेत की नाही हे कसं ओळखणार तुम्ही, जर त्यांचं काय सेम असेल, कॉन्सन्ट्रेशन सेम असेल. ओके मग आता बघा प्रत्येकाचं कॉन्सन्ट्रेशन काय काय दिलं आहे त्या ठिकाणी, आणि ते जर ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आलं ते कसे झालेत मला सांगा, आयसोटोनिक झाले. सो आता बघा मग तुम्ही मला सांगा कोणाकोणाचं कॉन्सन्ट्रेशन सेम येत, यू टेल मी कॉन्सन्ट्रेशन. काही जणांचं तर डायरेक्ट दिलं आहे त्याने, 3च ऑप्शन्स आहे, चौथं तर नन ऑफ दिसच आहे बरोबर, त्यामुळे प्रश्नच नाही कॉन्सन्ट्रेशनचा. सो पहिल्यामध्ये ग्लुकोजचं कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे, व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन, 0.1 मोलर, सॉरी सुक्रोजचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय 0.1 मोलर बरोबर, हे झालं पहिलं कॉन्सन्ट्रेशन. दुसरं फ्रक्टोजचं दिलंय,
पण ते कॉन्सन्ट्रेशन डिरेक्टली दिलेलं नाही आहे, ते तुम्हाला कॅल्क्युलेट करणं एक्सपेक्टेड आहे. सो आपल्याला करता येईल, दॅट्स नॉट अ इश्यू. तुम्हाला मोलॅरिटी क्विकली काढता आली, याच्यासाठी मोलॅरिटी पटपट काढता आली पाहिजे. तुम्ही जर फॉर्म्युले घेऊन बसलात की नाही, तर 5-1 मिनटं तर तो फॉर्म्युला लिहून त्याच्यात व्हॅल्यूज टाकणं होत नाही. ओके, सो डोंट यूज सच स्टुपिड मेथड्स की ज्यामध्ये फॉर्म्युला किमती ते झालं आता, ते रेग्युलरला ठीक होतं. ओके, आता तुम्ही यू आर एक्सपेक्टेड टू सॉल्व अ क्वेश्चन इन लेस दॅन 54 सेकंड्स, कारण दुसरा पण सब्जेक्ट त्याच्यासोबत असोसिएट असतो, बरोबर आहे? त्यामुळे इतक्या कमी वेळामध्ये करायचं आहे. सो मला बघितल्या जितक्या लवकर सेन्स होईल की याची मोलॅरिटी काय, तेवढ्या लवकर मला प्रॉब्लेममध्ये पुढे जाता येईल. म्हणजे आता कसं म्हटलं आहे, 18 ग्रॅम ऑफ फ्रक्टोज फॉर DM³. सो माझ्या डोक्यामध्ये ट्यूब काय पेटायला पाहिजे, व्हॉट इज मोलॅरिटी, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन 1 लिटर ऑफ सोल्युशन. इथे लकीली किती दिलं आहे सोल्युशन, 1 लिटरच दिलं आहे. सो आपण फारच आपलं केअर घेतली आहे त्याने. सो 1 लिटर दिलं म्हटलं डायरेक्टली मला काय काढायचे, नंबर ऑफ मोल्स काढायचे. सो नंबर ऑफ मोल म्हणजे वेट डिवायडेड बाय मॉलिक्युलर वेट. आता ज्यांना फ्रक्टोजच्या फॉर्म्युल्यापासून सुरुवात आहे, त्यांनी सीटीला अपियरच नका हो, बरोबर आहे? फ्रक्टोजचा फॉर्म्युला हा कोणासारखा असतो, ग्लुकोज सारखा, म्हणजे C6H12O6. सो त्याचं पण मॉलिक्युलर वेट किती येणार, 180 येणार, ते माहिती पाहिजे. सो आता 18 डिवायडेड बाय 180 म्हणजे याची पण किती झाली आहे मोलॅरिटी, 0.1च झाली. म्हणजे मला सांगा आता तुम्ही, हे पहिलं सोल्युशन आणि दुसरं सोल्युशन एकमेकांना कसे असले पाहिजे, आयसोटॉनिक. का बरं? कॉन्सन्ट्रेशन सेम झालं. ओके, आणि तिसऱ्या सोल्युशनमध्ये आता इथे कन्फ्युजन सुरू होतं, दॅट इज गिव्हन ॲज NaCl. सो सी हियर, NaCl कॅल्क्युलेट करू. काय दिलंय मला सांगा, 5.85 ग्रॅम ऑफ कॉमन सॉल्ट म्हणजेच NaCl पर DM³. DM³ ऑलरेडी दिलेला आहे, म्हणजे मी काय काढू मला सांगा आता, नंबर ऑफ मोल 5.85, व्हॉट इज द मॉलिक्युलर वेट 58.1. आता आयडियली जर बघितलं तर तिघांचंही कॉन्सन्ट्रेशन किती येत आहे, 0.1, अँड दॅट इज द रिझन दे हॅव गिव्हन फोर्थ ऑप्शन ॲज नन ऑफ दिस, बरोबर आहे? कारण लोक या ठिकाणी कन्फ्यूज होणार की तिघांचंही कॉन्सन्ट्रेशन सेम आलं, याचा अर्थ तिघही एकमेकांना कसे आहेत, आयसोटॉनिक आहे आपल्या लॉजिकप्रमाणे. पण या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट असतो की ऑस्मॉटिक प्रेशर ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे आणि ती नंबर ऑफ पार्टिकल्सवर डिपेंड असते, बरोबर आहे? सो काल मी तुम्हाला नंबर ऑफ पार्टिकल कसे काढतात त्याचा फॉर्म्युला सांगितला होता. काय सांगितलं होतं, कॉन्सन्ट्रेशन इंटू नंबर ऑफ आयन्स इंटू अल्फा. इथे अल्फाचा संबंधच नाही आहे, समजते तुम्हाला मी काय करते. सो मला सांगा तुम्ही आता, सुक्रोज आणि फ्रक्टोज हे डिसोसिएट होतात का, नाही होत, होत नाहीत, बरोबर? म्हणजे त्यांच्या एका मोलला आपण किती कन्सिडर करणार, 1 मोलच कन्सिडर करणार. म्हणजे या दोघांचे पार्टिकल किती आलेत मला सांगा, 0.1च आले. पण NaCl जर तुम्ही बघितला तर NaCl पाण्यामध्ये टाकला की त्याचं काय होतं, डिसोसिएशन होतं, आणि म्हणून नंबर ऑफ आयन्स किती येतात, 2 येतात. म्हणजे नुसतं 0.1 नाही येणार, 0.1 × 2 करायला लागेल. सो व्हॉट इज द नंबर ऑफ पार्टिकल, 0.2. थोडक्यामध्ये याचे काय वाढलेत मला सांगा आता, पार्टिकल वाढले, म्हणजे याची काय वाढणार, तुमचं ऑस्मॉटिक प्रेशर. सो इट वॉज अ म्हणजे मिस लिडिंग क्वेश्चन की ज्याच्यामध्ये तिघांचंही काय सेम येतो, तुम्हाला सांगा कॉन्सन्ट्रेशन बघितलं आपण एवढंच लॉजिक लावतो की तिघही सेम आहे, म्हटल्यावर काय सेम झालं, आयसोटॉनिक सोल्युशन झालं. पण या ठिकाणी तिसरी एक महत्वाची गोष्ट करायची, ती म्हणजे काय, नंबर ऑफ आयन्स बघायचे. पहिल्या दोघांचे आयसोटॉनिक का बरं कळलं, कारण काय सेम आहेत, कॉन्सन्ट्रेशन पार्टिकल सगळं सेम आहे. तिसरा आयसोटॉनिक नाही आहे, कारण त्याचं पार्टिकल्स किती येतात, 0.2. कळलंय? सो व्हॉट इज द करेक्ट आन्सर, सी इज द करेक्ट आन्सर. सो असे ट्रिकी क्वेश्चन्स असतात, म्हणजे आपण सोडवतो भरपूर, पण ते विचारताना काहीतरी गोंधळ घालतात की ज्याने आपण कन्फ्यूज होतोच ऐन वेळेवर. सो असं व्हायचं नाही आहे, दॅट इज द रिझन वी आर सॉल्विंग द क्वेश्चन्स. 25 सी डायरेक्ट आहे, फॉर्म्युला वापरणार, कुठला फॉर्म्युला वापरणार मला सांगा, π = CRT. सो पुट द व्हॅल्यूज अँड यू विल गेट द आन्सर ॲज 22.4 लिटर्स. करता येईल ना, बरोबर? दॅट वॉज 25. त्यानंतर 26, द सोल्युशन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स हॅव हायर व्हॅल्यूज ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज दॅन द इक्विमोलर सोल्युशन्स ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट्स बिकॉज, काय रिझन असेल, डी इज द करेक्ट ऑप्शन. काय होणार, कावर हायर व्हॅल्यूज ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी असतील, कारण काय वाढलं असेल, पार्टिकल्स वाढलं. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हटलं की पहिलं टार्गेट पार्टिकल असलं पाहिजे,
पार्टिकलचं काय होतं, ते सेम असतील, सेम असेल, वाढलं वाढणार व्हॅल्यू, ओके. सो काय होणार, नॉन इलेक्ट्रोलाईटमध्ये काय नसतं, डिसोसिएशन होत नाही, आणि इलेक्ट्रोलाईट्समध्ये डिसोसिएशन होतं. सो त्या कारणाने काय वाढतात मला सांगा, नंबर ऑफ पार्टिकल्स. सो व्हॉट इज द करेक्ट ऑप्शन, डी, दॅट द नंबर ऑफ पार्टिकल्स इन द सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाईट इन्क्रीजेस ड्यू टू आयोनायझेशन. ओके, देन क्वेश्चन नंबर 27, हे तर मी काल डायरेक्ट डिस्कस केलेला क्वेश्चन आहे. द मॉलिक्युलर मास ऑफ ॲसिटिक ॲसिड मी फक्त 120 म्हटलं होतं, एक्झॅक्टली 120 न सांगता 118 म्हटलं आहे. सो तुम्ही मला सांगा याचा अर्थ, बेन्झोईक ॲसिडचे मॉलिक्युल्स ॲसिटिक ॲसिड पाहिजे, ते बेन्झिनमध्ये ॲसिटिक ॲसिडचे मॉलिक्युल काय करतील, काय करतील, असोसिएट टू गिव्ह अ डायमर. दोन मॉलिक्युलचा मिळून काय होणार, एक मॉलिक्युल होणार, आणि अप्रॉक्सिमेटली वेट किती येते त्याचं, 118. ओके, नेक्स्ट इज द एक्झाम्पल ऑफ सोल्युशन ऑफ लिक्विड इन गॅस, डी, मॉइस्ट एअर. ओके, त्यानंतर 29, द मोलॅरिटी ऑफ सोल्युशन ऑप्टेन्ड बाय मिक्सिंग 800 ml ऑफ 0.5 molar HCl अँड 200 ml ऑफ 1.6 molar HCl विल बी, आय टोल्ड यू यस्टरडे द फॉर्म्युला, तुम्हाला माहिती असेल. व्हॉट इज द फॉर्म्युला, काय असतो मला सांगा, मोलॅरिटी ऑफ मिक्सचर इज इक्वल टू काय लिहितो आपण, M1V1 प्लस M2V2 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द मिक्सचर. असले प्रॉब्लेम अजिबात सोडायचे नाहीत आल्यानंतर, हे व्हायलाच पाहिजे अटेम्प्ट. म्हणजे आपण जे काही आत्तापर्यंत 25, 30, 29 काय जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत ना, हे सगळे अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आहे की प्रत्येकामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा, एक वेगळा कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस केलेला आहे. ओके, आणि त्याने आपल्याला सगळ्या ओव्हरऑल चॅप्टरचा व्ह्यू येतो की असं असं आपल्याला पुढे प्रॅक्टिस करायचं आहे. एनिवे, सो काय येणार, M1V1, पुट द व्हॅल्यूज इयर, काय येईल मला सांगा, 800 × 0.5 प्लस 200 × 1.6 डिवायडेड बाय किती घेऊ, 1000, कारण 800 प्लस 200 म्हणजे किती झाले, 1000. सो इफ यू डू दॅट, व्हॉट इज आन्सर, 0.72 कॅल्क्युलेशन केल्यावर येईल ते, बरोबर आहे ना. नेक्स्ट इज अ सोल्यूशन कंटेन्स 0.3 mol ईच ऑफ 3 कंपोनंट्स, व्हॉट इज द सम ऑफ देअर मोल फ्रॅक्शन, 1. किती कन्फ्यूज करायचा प्रयत्न केला आहे, बरोबर. लोक काय करणार, 0.9 लिहिणारच, आय एम शुअर 0.9 लिहिणार, कारण त्यांना घाई जोडणार 0.3 आणि हसणार ते, काय फालतू प्रश्न विचारलाय, अरे फालतू नाही विचारलंय, तू फालतूपणा केलाय गाढवा. ओके, म्हणजे इथे 0.3 नंबर ऑफ मोल दिलेले आहेत, सो मोल फ्रॅक्शन किती यायला पाहिजे, 1. सो डोंट मेक मिस्टेक. ओके, 31, इन अ सोल्युशन द मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इज 0.2 अँड द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज 10. टू गेट द लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ऑफ 20, व्हॉट इज द मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट इन द सोल्युशन शुड बी, व्हॉट इज द आन्सर, डी. कसं सॉल्व्ह करणार मला सांगाय, येस, कसं करणार, व्हेरी सिम्पल, 10 ml साठी 0.2 mol फ्रॅक्शन आहे, समजतंय ना सगळ्यांना, इथे इथे बोर्डवर 10 ml साठी 0.2 mol फ्रॅक्शन आहे. आता हे मी असं डायरेक्टली का करू शकते, कारण लोअरिंग इन वेपर प्रेशर आणि मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट कसे असतात, एकमेकांना डायरेक्टली प्रपोर्शनल असतात. सो मला ते आठवलं पाहिजे, कळलं पाहिजे, बरोबर. सो 10 ml 0.2 mol फ्रॅक्शन आहे सोल्यूटचा, म्हणजे 20 ml किती येणार, तो 0.4 येणार, पण तो सोल्यूटचा आहे आणि त्याने नेहमीप्रमाणे सोल्यूटनं विचारता सॉल्व्हंट विचारलाय, तसं तो करणारच, म्हणजे दॅट इज व्हेरी शुअर, कारण त्या चुका होतात आणि ऑप्शन हे ठरलेले सिक्वेन्सेस असतात. म्हणजे तुम्ही याला फक्त आता असंच होईल असं नाही आहे, नाहीतर तुमची नेमकं तुम्ही तेवढे अलर्ट राहाल आणि भलतंच केलं असेल, त्यांनी खरंच सोल्यूटचं विचारावर तुम्ही आपले सॉल्व्हंट शोधत बसणार. ओके, तसं नका करू, पण नॉर्मली हा ट्रेंड आहे की 0.4 आन्सर काढलं की पहिला आन्सर 0.4 देतात, आन्सर असतं 1 - 0.4. ओके, सो व्हॉट इज द आन्सर इयर, 0.6. ओके, त्यानंतर 32, द वेपर प्रेशर ऑफ टू लिक्विड्स ए अँड बी आर 120 and 180 ml Hg रिस्पेक्टिव्हली, इफ 2 mols ऑफ ए आर मिक्स विथ 3 mols ऑफ बी, व्हॉट इज द वेपर प्रेशर ऑफ द मिक्सचर ॲट द सेम टेम्परेचर. काय फॉर्म्युला वापरणार, पटकन सांगा मला, काय वापरणार, मिक्सचर म्हणजे सोल्युशनचं वेपर प्रेशर विचारलंय,
सो आपण याला आता पी एस म्हणूया. व्हॉट इज पी एस इज इक्वल टू? पी एस इज इक्वल टू काय होतं? वेपर प्रेशर, पार्शल वेपर प्रेशर ऑफ सोल्यूट किंवा कंपोनंट, जो काय ए बी काय जे असेल ते आपण पी ए बी म्हणूया. ए म्हटलं आहे का नाही, हां ए बी म्हटलं आहे. आणि पी बी पार्शल वेपर प्रेशर ऑफ ए प्लस पार्शल वेपर प्रेशर ऑफ बी इज इक्वल टू टोटल वेपर प्रेशर ऑफ सोल्यूशन. हे माहिती आहे, हे समजलं आहे तुम्हाला काय? ओके. मग आता पार्शल वेपर प्रेशरचा रॉल्स लॉ तुम्हाला अप्लाय करता आला पाहिजे. व्हॉट इज रॉल्स लॉ? स्टेटमेंट काय असतं? पार्शल वेपर प्रेशर ऑफ एव्हरी कंपोनंट इज द प्रोडक्ट ऑफ इट्स वेपर प्रेशर इन प्युअर स्टेट इन टू इट्स मोल फ्रॅक्शन. सो मग मी इथे लिहिणार पी वन झिरो ए इन टू एक्स. डझंट मॅटर पी वन झिरो लिहिलं का काय लिहिलं, अजून त्याने फरक पडत नाही. ओके, सो इन टू एक्स ए प्लस इथे लिहिणार मी पी टू झिरो इन टू एक्स काय लिहिणार बी. सो ते आता दिलेलं आहे, पी वन झिरो आणि पी टू झिरो दिलेले आहेत. किती व्हॅल्यू दिली आहे मला सांगा त्यांची? 120 आणि एकाची काय दिली आहे? 180. सो आय विल सबस्टिट्यूट हियर 120 प्लस याची दिली आहे 180. आता एक्स ए आणि एक्स बी माहिती पाहिजे. एक्स ए म्हणजे काय? मोल फ्रॅक्शन ऑफ ए. एक्स बी म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ बी. सो पटकन सांगा मला, व्हॉट इज द मोल फ्रॅक्शन ऑफ ए? देणार एचे 2 मोल्स आहेत, बीचे 3 मोल्स आहेत. सो व्हॉट इज द मोल फ्रॅक्शन ऑफ एक्स ए? किती येणार? 2/5. बरोबर ना? त्याचे मोल डिवायडेड बाय टोटल मोल्स. सो येणार 120 इंटू 2/5. दिस इज 180 इंटू 3/5. सो इफ यू सॉल्व दिस, एनी वन हॅज गॉट द आन्सर? ए इज द करेक्ट आन्सर. इट इज 156 mm ऑफ एच जी. ओके, झालंय कळलंय? झालंय म्हणणं पेक्षा थर्टी थ्री क्वेश्चन. द ऑस्मॉटिक प्रेशर ऑफ इक्विमोलर सोल्युशन्स ऑफ के सी एल अँड बी ए सी एल टू ॲट गिवन टेम्परेचर आर पी वन अँड पी टू रिस्पेक्टिवली. इफ द डिग्रीज ऑफ डिसोसिएशन ऑफ के सी एल अँड बी ए सी एल टू आर 0.9 अँड 0.6, देन वॉट इज पी वन अँड पी टू? 1:1. बघू आन्सर येतं आहे का सगळ्यांचं? सॉल्व करा, नुसते बसू नका. यू आर एक्सपेक्टेड टू सॉल्व द क्वेश्चन्स. पण जे लोक आन्सर सांगतात याचा अर्थ सिंपल आहे की त्यांनी ते केलेले, स्टील दे आर वेटिंग हियर. पण बाकीच्यांनी ज्यांनी केलेले नाही त्यांनी करणं अपेक्षित आहे इथे. कसं येणार? पी वन आणि पी टूचा रेशो विचारलाय. व्हॉट इज पी वन अँड पी टू? म्हणजे काय? ऑस्मॉटिक प्रेशर. सो ऑस्मॉटिक प्रेशरचा फॉर्म्युला लिहिणार तुम्ही. काय लिहिणार फॉर्म्युला मला सांगा? पी वन, आता पी पायच्या ऐवजी पी वन वापरलाय, आपण गडबडून जाण्याचा काही संबंध नाही. सो फॉर्म्युला येणार त्याचा सी वन आर टी, आणि पी टू म्हणजे काय झाला तुमचा? सी टू आर टी ॲट गिव्हन टेम्परेचर आहे. सो रेशो म्हटलाय, रेशो म्हटल्यावर पी वन बाय पी टू मी घेतला. सो काय राहणार मला सांगा? फक्त सी वन अपॉन सी टू राहणार. सी वन म्हणजे काय होतं? व्हॉट इज सी वन? कॉन्सन्ट्रेशन. बरोबर, आता इथे कॉन्सन्ट्रेशन काय दिलंय त्याने? तर कॉन्सन्ट्रेशन न देताय त्याने डिग्री ऑफ डिसोसिएशन दिले. सो आपण काय करूया? नंबर ऑफ पार्टिकल्स काढूया. बरोबर, मग नंबर ऑफ पार्टिकल कसे काढतात तुम्हाला माहिती आहे परत त्याच थीमनी, कॉन्सन्ट्रेशन इंटू नंबर ऑफ आयन्स इंटू अल्फा. सो आता इथे कॉन्सन्ट्रेशन दिलेलं नाही आहे, म्हणजे मोलॅरिटी दिलेली नाही मला असं म्हणायचं. सो मी काय करणार? सी वन. आता कोणाला सी वन घ्यायचं आहे? पी वन कोणाला म्हटलं आहे? के सी एलला. आणि पी टू कोणाला म्हटलेलं आहे? बी ए सी एल टूला. ओके, सो के सी एलचा डिग्री ऑफ डिसोसिएशन दिली आहे त्याने 0.9. बरोबर,
आणि KCl चे नंबर ऑफ आयन्स किती येतील मला सांगा आफ्टर डिसोसिएशन 2 K प्लस आणि Cl मायनस सो 0.9 इनटू 2 आला डिवाइडेड बाय इथे समजा जे कॉन्सन्ट्रेशन दिलं असतं ते आपण सेम अज्यूम करतोय असं इमॅजिन करा ओके इक्विमोलर सोल्यूशन म्हणतोय आपण दिलंच आहे वरती वाचलं नाही मी बरोबर आहे व्हेरी सॉरी फॉर दॅट इक्विमोलर म्हटलंय म्हटल्यावर इथे आपण जर ही मोलॅरिटी घेतली तर ही मोलॅरिटी अप्लाय केली इथे ओके कळत आहे तुम्हाला मी काय करते डिवायडेड बाय व्हॉट इज अल्फा ऑफ BaCl2 0.6 अँड व्हॉट इज द नंबर ऑफ आयन्स ऑफ BaCl2 3 येणार Ba++ प्लस प्लस आणि 2 Cl मायनस सो 3 झाले इन टू इक्विमोलर सोल्यूशन आहे सो किती आला हा 1.8 डिवायडेड बाय 1.8 व्हॉट इज द रेशो 1:1 गुड इफ यू आर गेटिंग दिस आन्सर्स ओके नेक्स्ट इज 34 व्हेरी पॉप्युलर क्वेश्चन तरी लोक चुकवतात द प्लांट सेल्स विल श्रिंक वेन इट इज प्लेस्ड इन हायपरटॉनिक सोल्युशन बरोबर हायपरटॉनिकमध्ये काय होतं की तुमच्या लो कॉन्सन्ट्रेशनकडून हाय कॉन्सन्ट्रेशनकडे सॉल्व्हंट काय होतो फ्लो होतो सो वॉटर सेलमधला प्लांट सेलमधला सगळा वॉटर काय होणार बाहेरच्या सोल्युशनकडे फ्लो होईल आणि त्याच्यामुळे इट विल गेट श्रिंक ओके बरोबर आहे हेच जर विचारलं असतं की इट स्वेल्स तर मग उत्तर काय होतं हायपोटॉनिक सोल्युशन अँड डज नॉट हॅपन एनिथिंग टू साईज आयसोटॉनिक सोल्युशन ओके फाईन त्यानंतर 35 6 ग्रॅम ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन 100 ग्रॅम ऑफ वॉटर लोवर्ड द फ्रीझिंग पॉईंट बाय 0.93 व्हॉट इज द मॉलिक्युलर वेट अतिशय फालतू प्रश्न आहे हा फक्त कॅल्क्युलेशन तुम्हाला करावा लागेल कुठला फॉर्म्युला वापरणार मला सांगा डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इन टू एम मग ते 1000 W2 वगैरे ते करणार सो व्हॉट इज द आन्सर 120 ओके ठीक आहे 36 सम स्टेटमेंट खूप आवडतात मला कारण ते कोणाला कळतच नसतात बरोबर आहे की चुकीचे आणि ते सगळेच ऑप्शन देतात सो व्हॉट इज सम स्टेटमेंट कोणते फाइंड आउट करायचे आपल्याला ट्रू स्टेटमेंट फाइंड आउट ठीक आहे अ 5% W/V सोल्युशन ऑफ युरिया इज इक्विमोलर विथ 15% W/V सोल्युशन ऑफ ग्लुकोज येस काय ए अँड सी म्हणजे ए बरोबर आहे असं म्हणणं आहे तुझं बरोबर आहे ना ए स्टेटमेंट इज करेक्ट ना हा सी पण आहे पण आपण ऑप्शन सी आहे मला कळलं पण हे पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे का ते मला सांगा 5% W/V म्हणजे 100 ml 5 ग्रॅम कोण आहे युरिया बरोबर म्हणजे त्याची मोलॅरिटी किती झाली पटकन मला सांगा पटकन सांगायचं कळतं का 100 ml 5 ग्रॅम 1000 50 ग्रॅम 50/60 इतक्या फास्ट कॅल्क्युलेशन सुचायला पाहिजे नसेल तर प्रॅक्टिस करायची 100 वेळा बरोबर आहे पण एवढ्या स्पीडने यायला पाहिजे ओके सो ते किती येणार 50/60 पहिल्याचा बरोबर दुसऱ्याचा येतोय तुमचा 15% W/V सो म्हणजे काय 100 ml 15 ग्रॅम मला कुठून दिसतंय 100 ml दिसतंय तुम्हाला W/V दिलाय म्हणून पर्सेंट W/Vचा पहिल्या दिवशी अर्थ सांगितला होता काय होतो सो 100 ml 15 ग्रॅम झाले 1000 किती झाले 150 डिवायडेड बाय ग्लुकोज रेट 180 म्हणजे दोघंही कसे आहेत इक्विमोलर आहे फर्स्ट थिंग इज करेक्ट ओके दुसरं फॉर ॲक्युरेट डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर मास ऑफ सोल्यूट बाय क्रायोस्कोपी द बेस्ट सॉल्वंट इज दॅट विच हॅज द लो व्हॅल्यू ऑफ केफ नो कारण जर समजून घ्या केफ जर कमी असेल तर डेल्टा टी एफ कमी येणार डेल्टा टी एफ जर कमी झाला तर त्या मेजरमेंट्स जास्त म्हणजे काय होतात ते कमी कमी होत चालल्या मग त्याच्यामध्ये आपण एरर जास्त करू शकतो ना जितकी कमी व्हॅल्यू जितकं कमी डिप्रेशन तेवढं मोजायला आपल्याला त्रास होईल की नाही बरोबर त्यामुळे रॉंग स्टेटमेंट आहे सॉल्व्हंट ते चांगले असतात ज्यांचा के एफ व्हॅल्यू काय असतो जास्त असतो सो रिमेंबर दिस ओके त्यानंतर म्हणजे बी इज रॉंग बी स्टेटमेंट इज रॉंग थर्ड सी 1 molar aqueous solution will be 1 molar as density of water is 1 kg/dm³ it is correct okay and last solutions of electrolytes have more vapor pressure than equimolar solutions of non electrolytes okay so what is the correct answer true statement ka it is c manje a and c okay 37 ha pan changla prashna hai कधी आपल्या याच्यामध्ये आलेला नाही आहे पण ठीक आहे म्हणजे लॉजिकली समजू शकतो काय तर
When a solution is separated from pure solvent by semi-permeable membrane, there is a difference of height of 10 cm between their levels. If the density of the solution is 1.2 into 10 raised to 3, what is the osmotic pressure of the solution? काय करणार ऑस्मॉटिक प्रेशर काय असतं तेवढी वॉटर लेवल वाढली बरोबर आहे समजून घ्या वॉटर लेवल वाढली आतमध्ये म्हणजे तो तुम्हाला ॲबेनॉलेटचा एक्सपेरिमेंट आठवत असेल काय होतं की सॉल्व्हंट आतमध्ये जातं त्या सेमी परमिएबल मेम्ब्रेनमधनं ओके अँड देअर इज इन्क्रीज इन द हाईट सो जितकी हाईट इन्क्रीज झाली याचा अर्थ तेवढं काय झालं त्या ठिकाणी ऑस्मॉसिस झालं सो हे प्रेशर कसं कॅल्क्युलेट करतात माहिती आहे का तुम्हाला इट इज कॅल्क्युलेटेड बाय द फॉर्म्युला ऑस्मॉटिक प्रेशर इज इक्वल टू फॉर्म्युला सांगते कॅल्क्युलेशन तुम्ही करत बसानंतर ऑस्मॉटिक प्रेशर इज इक्वल टू इन टर्म्स ऑफ हाईट एच इंटू डी इंटू जी ओके सो दॅट इज द फॉर्म्युला म्हणजे डी म्हणजे काय या ठिकाणी डेन्सिटी म्हणजे तुम्हाला फिजिक्समध्ये हा फॉर्म्युला माहिती असेल कदाचित पी इज इक्वल टू एच रो जी हा फॉर्म्युला माहिती आहे की नाही सेम फॉर्म्युला अप्लाय केला इथे म्हणजे या डीला आपण रो पण म्हणू शकतो तर तिथे डेन्सिटी दिलाय म्हणून मी तो डी वापरला ओके सो हाईट दिलेली आहे तुम्हाला 10 cm काय दिली 10 cm डी दिलाय तुम्हाला किती दिलंय डेन्सिटी 1.2 × 10³ आणि जी तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही आहे बरोबर आहे सो याच्यावरनं तुमचं ऑस्मॉटिक प्रेशर फक्त आता एकच काळजी करायची उत्तर न चुकावं यासाठी कुठलं सांगा हाईट सेंटीमीटरमध्ये आणि डेन्सिटी कशामध्ये केजी पर मीटर क्यूबमध्ये सो त्या दोघांना एका युनिटमध्ये आणायचं थोडक्यात सेंटीमीटरला कशामध्ये कन्वर्ट करा मीटरमध्ये आणि त्याच्यावरनं मग आन्सर काढा बरोबर ओके सो फ्रॉम दॅट आणि जी तर तुमचं 9.8 m/s² वापरायचं ओके सो व्हॉट इज द आन्सर कोणी फाइंड आउट केलंय डी इज द करेक्ट आन्सर इफ यू सॉल्व दिस डी इज द करेक्ट आन्सर ठीक आहे कॅल्क्युलेशन नसतील केले तर करा कॅल्क्युलेशनसाठी थांबू नाही शकत आपण आन्सर डी येतं त्याचं कॉन्सेप्ट कळला का काय सो डायरेक्टली तुमचा प्रेशरचा तो फॉर्म्युला आपण वापरला आहे 38 विचारून झालाय अनेक वेळेला द युनिट्स ऑफ मोलल एलिव्हेशन कॉन्स्टंट इज ए केल्विन केजी पर मोल बरोबर सगळ्यांना येतो हा प्रश्न 39 BaCl2 इज 85% आयोनाइज इन द सोल्युशन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वँट ऑफ फॅक्टर काय What is Van't Hoff factor and alpha relation? Sorry, काय relation असतं alpha is equal to I minus 1 upon N minus 1. हा फॉर्म्युला माहिती आहे इथे मी हाच का बरं वापरला असेल असोसिएशनचा का नाही वापरला कारण मला इंग्लिश वाचता येतं तिथे दिलंय आयोनाइज बरोबर आयोनाइज म्हणजे डिसोसिएटेड आणि म्हणून मला फॉर्म्युला रिलेशन कुठलं वापरायला लागेल डिसोसिएशनमधला म्हणून मी हा फॉर्म्युला वापरला जर हेच असोसिएशनचं असतं तर काल मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता व्हॉट वॉज द फॉर्म्युला आय इज इक्वल टू 1 - α + α/N सो तो असोसिएशनसाठी वापरला असता कळत आहे मग ते डिसोसिएशनसाठी वापरलं आता बी ए सी एल टू 85% आयोनाइज म्हणतोय म्हणजे अल्फाची व्हॅल्यू किती झाली पटकन सांगा 0.85% आयोनाइज झाला त्यानंतर आय तुम्हाला काढायचं आहे व्हॅल्यू ऑफ वँट ऑफ फॅक्टर काढायची आहे आय मायनस 1 आणि एन किती येणार मला सांगा 3 येणार कारण बी ए सी एल टू कसा आयोनाइज होतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इट इज बी ए प्लस 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 2 Cl- हे माहिती आहे ना की एन म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स घ्यावे लागतात ओके सो नंबर ऑफ पार्टिकल किती घेतले 3 - 1 सो इफ यू सॉल्व दिस एनी वन हॅज कॅल्क्युलेटेड 2.7 ॲब्सोल्युटली करेक्ट 2.7 इज द आन्सर An organic substance exists as trimer in the solution if I म्हणजे मोठा आय दिलाय तिथे पण आय म्हणजे वँट ऑफ फॅक्टर इज 0.6 देन व्हॉट इज द डिग्री ऑफ असोसिएशन बरोबर सो आत्ताच मी बडबडली मगाशी की इथे ट्रायमर दिलाय ट्रायमर दिलाय ट्रायमर केव्हा तयार होतो ज्या वेळेला असोसिएशन होतं बरोबर सो फॉर्म्युला मी वापरणार आय इज इक्वल टू 1 - α + α/N बरोबर सो आयची व्हॅल्यू मला किती दिली आहे त्याने 0.6 इज इक्वल टू 1 - α + α/ किती घेऊ 3 घेऊ का बरं 3 ट्रायमर आहे 3 मॉलिक्युल्सचा मिळून 1 मॉलिक्युल झाला म्हणून एनची व्हॅल्यू काय आहे 3 आहे समजतंय का ओके सो हे कॅल्क्युलेशन तुम्ही करा किती आन्सर येतं म्हणले 0.6
B is the correct answer. Samajhla hai kasa karayche? Okay. 41. The solubility of gas decreases with increase in temperature. Good. 42. Henry's law is not obeyed if the gas is highly soluble. कारण त्या ठिकाणी संबंधच नाही, तो इतका सोल्युबल आहे की प्रेशर वाढून अजून काय करणार आपण, बरोबर आहे? सो थोडक्यात करता नाही येणार. 43. द व्हॅन्ट ऑफ फॅक्टर, परत परत तेच, फॉर 0.1 मोलर बी एन ओ थ्री ट्वाईस सोल्युशन इज 2.74. व्हॉट इज द डिग्री ऑफ डिसोसिएशन? फॉर्म्युला काय वापरणार मला सांगा परत तो. अल्फा इज इक्वल टू आय मायनस 1 अपॉन एन मायनस 1. सो हॅव यू कॅल्क्युलेटेड? व्हॉट इज द आन्सर? 87%. गुड, आनंद वाटला. 44. आता आहे 44 आणि 45. यातला 45 मी जसं काल तुम्हाला म्हटलं होतं परवाच, एक सॉलिड स्टेटमधला प्रश्न होता, तो आय आय टीला आला होता, खूप लोकांनी बघितलंच नाही त्याच्याकडे, बरोबर. तसा 45 पण आय आय टीला आला आहे, बरोबर आहे? मग त्याची व्हॅल्यू जरा वाढते, दर्जा वाढतो त्याचा, बरोबर आहे प्रश्नाचा. सो आता 44 सॉल्व्ह करूया आधी. छान प्रश्न आहे. वेन मर्क्युरिक क्लोराईड इज ॲडेड टू द ॲक्विअस सोल्युशन ऑफ पोटॅशियम आयोडाईड, वॉट हॅपन्स? आता खरं म्हणजे हे फक्त मर्क्युरिक क्लोराईडसाठी आहे, बरोबर. मर्क्युरिक क्लोराईड म्हणजे असं तुम्हाला जर प्रश्न पडला की अशा कुठल्याही भलत्या असेल त्या रिॲक्शन आल्या तर आपल्याला वेळेवर त्या करता येतील का, बरोबर आहे? क्वेश्चन इज ॲब्सोल्युटली करेक्ट, बरोबर. पण आता काही गोष्टींना आपल्याला एक्सपोजर असणं महत्त्वाचं आहे, त्यातले काही स्पेसिफिक क्वेश्चन्स आहेत, याच्या पलीकडे मला नाही वाटत की असं काही तुम्हाला भलते असेल ते रिॲक्शन्सवरनं क्वेश्चन विचारतील, किंवा ॲटलिस्ट मग विचारतील तर तुम्हाला ज्या माहिती आहे तेच विचारतील. ओके, आता या ठिकाणी काय होतं की मर्क्युरिक क्लोराईड ज्यावेळेला आपण पोटॅशियम आयोडाईडमध्ये टाकतो त्यावेळेला असं होतं, मर्क्युरिक क्लोराईड आणि पोटॅशियम आयोडाईड के आय प्लस एच जी सी एल टू ही रिॲक्शन होते, बरोबर. आणि या ठिकाणी तयार होतो के सी एल प्लस के टू एच जी आय फोर. डू यू रिकॉल व्हॉट इज दिस? नेसलर्स रिएजंट. व्हेरी गुड, हा नेसलर्स रिएजंट आहे. सो ही बॅलन्स केल्यानंतर रिॲक्शन आहे ते 4 KI, माझ्याकडे बॅलन्सिंग मी ऑलरेडी केलं आहे, आणि 2 KCl बॅलन्स केल्यानंतर. आता काय होतं इथे बघा की के आय ज्या वेळेला तुम्ही एच जी सी एल टूमध्ये टाकताय, के आयचे 4 आणि याचा 1 म्हणजे टोटल पार्टिकल 5 होते. त्यांचं ॲडिशन केल्यानंतर नंबर ऑफ पार्टिकल सोल्युशनमधले काय झाले? डिक्रीज झाले. हे काय इथे हा 2 आहे आणि आता याचा 1च आहे, म्हणजे किती पार्टिकल झाले? 3 झाले. म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल काय झालेत मला सांगा? कमी झाले. म्हणजे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीची व्हॅल्यू पण काय व्हायला पाहिजे? कमी व्हायला पाहिजे. आता इथे आपण बघू कुठली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी त्याने दिली आहे का, तर त्याने परत मुद्दाम कन्फ्यूज केलं आहे आपल्याला. इथे त्याने जर असं दिलं असतं की नाही की लोअरिंग इन फ्रीझिंग, सॉरी, डिप्रेशन इन फ्रीझिंग पॉईंट इज डिक्रीज, तर मला खूप सोपं वाटलं असतं ते. का बरं? कारण मी डायरेक्टली पार्टिकलला कोणाशी रिलेट केलं असतं? कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीला. पण याने देताना ऑप्शन्स फार मजेशीर दिलेले आहेत. दे हॅव नॉट गिव्हन यू डिरेक्टली द कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, पण काय दिलंय मला सांगा? त्यातलं बॉइलिंग पॉईंट, फ्रीझिंग पॉईंट असं मुद्दाम कन्फ्यूज करायला दिलंय. सो मग आता आपण लॉजिक लावू ना त्याच्यासाठी की पार्टिकल कमी झाले म्हणजे समजा आता फ्रीझिंग पॉईंट बघू, ऑप्शन मॅच होतोय का त्याच्यातलं. पार्टिकल कमी झाले म्हणजे डेल्टा टी एफ काय होणार मला सांगा? कमी होणार. आणि डेल्टा टी एफ कमी झाला की काय वाढतो? सोल्युशनचा फ्रीझिंग पॉईंट वाढतो. मग असं कुठे ऑप्शन दिलंय का बघा त्याने. येस, द फ्रीझिंग पॉईंट इज रेस्ड. पहिलं ऑप्शन शक्यच नाही आहे. का बरं? समजून घ्या, बॉइलिंग पॉईंट डज नॉट चेंज असं कसं होईल? पार्टिकल कमी झाले म्हटल्यावर काय कमी व्हायला पाहिजे? डेल्टा टी बी कमी होणार, म्हणजे तुमचा सोल्युशनचा टी एस पण कमी होणार, तो कॉन्स्टंट राहणार नाही. त्यामुळे पहिलं ऑप्शन तर संबंधच नाही. आणि दुसरं तुम्हाला फ्रीझिंग, ते फ्री पॉईंट नाही आहे, फ्रीझिंग पॉईंट आहे डी ऑप्शन. फ्रीझिंग पॉईंट डज नॉट चेंज ते पण चुकीचं आहे. मग ऑप्शन दोनच राहते, एक तर कमी झाला किंवा जास्त झाला. मग काय झालं मला सांगा? जास्त झाला. का बरं? कारण डेल्टा टी एफ कमी झाला. का डेल्टा टी एफ कमी झाला? कारण नंबर ऑफ पार्टिकल्स कमी झाले. मला कसं कळलं? इक्वेशनवरनं कळलं. कळलं तुम्हाला? ओके, कळलं नक्की काय आहे तर. ओके, ठीक आहे. लास्ट क्वेश्चन. हॅव यू सॉल्व दिस क्वेश्चन? कोणी केला आहे का प्रयत्न? छान क्वेश्चन आहे. 45. येस, तो प्रश्न समजतच नाही त्याला काय म्हणायचं, तर बरेच वेळेला असं होतं. ओके, क्वेश्चन इज 29.2% डब्ल्यू बाय डब्ल्यू एच सी एल स्टॉक सोल्युशन, नाव आहे, स्टॉक सोल्युशनवर फार महत्त्व द्यायचं नाही,
has a density of 1.25 gram per milliliter. The molecular mass of HCl 36.5. का दिला असेल माहित नाही. ओके. The volume of stock solution required to prepare 200 ml of solution of 0.4 molar HCl. बरेच लोकांचा प्रश्न वाचे वाचेपर्यंत पेशन्स संपून जातो. बरोबर आहे की दोन्ही तिन्ही फक्त एकच वाक्य लक्षात राहतं वाचल्यानंतर, मॉलिक्युलर वेट ऑफ एच सी एल इज 36.5. बरोबर, बाकी त्याला नेमकं काय म्हणायचं ते कळत नाही. आता तुम्ही समजून घ्या काय, तर आपल्याला एक नवीन सोल्युशन प्रिपेअर करायचंय. फायनल स्टेटमेंटला आधी आपण अनालाइज करूया. आपल्याला नवीन सोल्युशन तयार करायचंय. ते न्यू सोल्युशन जे आहे ते कुठलं प्रिपेअर करायचंय मला सांगा. 200 ml ऑफ 0.4 मोलर एच सी एल. बरोबर, म्हणजे अर्थ असा झाला, आता या वाक्याचा प्रत्येकाला अर्थ माहिती असला पाहिजे. 200 ml ऑफ 0.4 मोलर एच सी एल. सगळ्यात पहिल्यांदा या वाक्यावर नंबर ऑफ मोल्स क्विकली कॅल्क्युलेट करता आले पाहिजे. ते समजून घ्या आधी, समजून घ्या प्रॉब्लेम. असे प्रॉब्लेम असले की आधी याच्याकडे बघायचं, आपल्या बेसिक डेफिनेशनवर जायचं. सगळं डेफिनेशनवर रिलेटेड आहे. 0.4 मोलर एच सी एल म्हणजे काय अर्थ झाला मला सांगा. 0.4 मोल पर डीएम क्यूब. डू यू अग्री विथ दिस? काही शंका याच्यामध्ये? ओके. म्हणजे 1000 ml मध्ये एच सी एलचे किती मोल आहेत मला सांगा. 0.4 मोल. हा या वाक्याचा अर्थ झाला. समजला या वाक्याचा अर्थ? ओके. आता त्याचे 1000 ml नाही घ्यायचे आहेत मला. किती घ्यायचे? 200 ml घ्यायचे. मग मी काय करणार, 1000 ml मध्ये 0.4 आहेत, सो 200 मध्ये किती येणार? बरोबर, सो किती येणार मला सांगा. 0.4 डिवायडेड बाय 5, सो इट विल बी 0.08. बरोबर केलंय मी? काही शंका तुम्हाला याच्यामध्ये? बरोबर कळलंय ना काय केलंय? तर पहिली स्टेप कळली का? सो मला असं सोल्युशन तयार करायचं एच सी एलचं की ज्यामध्ये आता एच सी एलचे किती मोल असतील मला सांगा, 0.08. पण ते कोणापासून तयार करायचंय? वरच्या स्टॉक सोल्युशनपासून तयार करायचं. की ज्या स्टॉक सोल्युशनची डेन्सिटी आणि काय दिलंय मला सांगा, वेट परसेंट दिलेलं आहे. सो त्या सोल्युशनचं किती व्हॉल्यूम असेल, ज्याच्यामध्ये किती नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट असतील मला सांगा, 0.08. बरोबर आहे. सो आता त्याचे मोल्स मला काढावे लागतील. कोणाचे? स्टॉक सोल्युशनचे. आणि त्या स्टॉक सोल्युशनच्या मोलला कोणाशी रिलेट करावं लागेल मला सांगा, 0.08. ओके. मग आता मी कसं करणार समजून घ्या. हे पहिलं कळलं, काही शंका याच्यामध्ये? ओके. आता स्टॉक सोल्युशनची इन्फॉर्मेशन लिहिते. वॉट इज द इन्फॉर्मेशन गिव्हन टू यू? ट्राय टू अंडरस्टँड इट. इट्स व्हेरी गुड क्वेश्चन. असं न देऊ न करू की अशा प्रकारचे अवघड क्वेश्चनच नेमके तुम्हाला, कारण असं होऊ शकतं एखाद दुसरा क्वेश्चन ते त्रास द्यायला विचारू शकतात सीईटी मध्ये सुद्धा. ओके. त्यामुळे बी प्रिपेअर फॉर सच क्वेश्चन्स, फॉर सच थिंकिंग रादर. ओके. 29.2% WW दिलाय मला. आता तुम्ही पटकन सांगा मला याचा अर्थ काय झाला. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? की 100 ग्रॅम जर मी सोल्युशन घेतला तर त्यामध्ये 29.2 ग्रॅम कोण प्रेझेंट आहे? एच सी एल प्रेझेंट. बरोबर. त्यानंतर पुढे दिलंय, डेन्सिटी ऑफ द सोल्युशन इज 1.25 ग्रॅम पर एम एल. ओके. ही डेन्सिटी मला का उपयोगाची आहे सांगा मला. कारण मला त्याने काय विचारलंय, शेवटी व्हॉल्यूम विचारलंय. त्या स्टॉक सोल्युशनचा किती व्हॉल्यूम लागेल सो दॅट त्याच्यामध्ये किती मोल्स असतील मला सांगा, 0.08. असं ते रिलेशन आहे. बरोबर. सो आता मला व्हॉल्यूम माहिती नाही आहे. माझ्याकडे काय दिलंय मला सांगा, सोल्युशनचं वेट दिलंय सगळ्या ठिकाणी. बरोबर आहे. आणि काय देऊन ठेवली आहे, डेन्सिटी. सो मी काय इमॅजिन करणार की या सोल्युशनचं इनिशियल व्हॉल्यूम जे मला वापरायचं आहे ते किती वापरायचे, 20 ml वापरायचं. मला काहीतरी रॅन्डम अज्युम करावं लागेल. सो मी व्ही घेतला. बरोबर आहे. 20 ml काय झालं मला सांगा, व्हॉल्यूम झालं. ओके. आता याचा आणि वरच्याचा संबंध जो आहे तो व्हॉल्यूमशी रिलेटेड नाही आहे. तो कोणाशी रिलेटेड आहे मला सांगा, वेटशी रिलेटेड आहे. ओके. म्हणजे मला या व्ही एम एलला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल मला सांगा, मासमध्ये कन्वर्ट करावं लागेल. कसं कन्वर्ट करावं लागेल मासमध्ये? डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम. सो यू टेल मी नाव, डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम. आला डेन्सिटी किती आहे तुमची, 1.25. मास कॅल्क्युलेट करायचे. व्ही किती आहे मला सांगा, 20 आहे. माहिती नाही आहे म्हणजे थोडक्यामध्ये मास किती आलं तुमचं, 1.25 V. लक्षात येत आहे? समजलं काय तर? ओके. आता मला याच्यामध्ये जो एच सी एल प्रेझेंट आहे त्याचे काय काढायचे आहेत मला सांगा, नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत. पण मला तुम्ही सांगा,
याच्यामधला एवढ्या मास ऑफ सोल्युशनमधला तुम्हाला एच सी एल दिलेला आहे का त्याने? नाही दिलेला आहे, बरोबर. एच सी एल कोणामधला दिलेला आहे? त्याने 100 ग्रॅममधला दिला आहे. मग मला काय करावं लागेल आता? 100 ग्रॅम सोल्युशनमध्ये किती एच सी एल प्रेझेंट आहे? 29.2. तर 1.25 मध्ये हे मास आहे, कळलं आहे का? वरती लिहिलं आहे मी. 1.25 म्हणजे काय आलं? मास आलं. कोणाचं मास आलं? सोल्युशनचं मास आलं. कळतंय ना? समजतं ना काय करतोय आपण? सो मला 100 मध्ये 29.2 एच सी एल दिला आहे. सो एवढ्या 1.25 मध्ये किती एच सी एल प्रेझेंट असेल? लक्षात आलंय? ओके. सो हे कॅल्क्युलेशन करणार तुम्ही, हे काहीतरी एक्स तुमची व्हॅल्यू निघेल, बरोबर आहे. कळतंय काय करतोय तर आपण? आय रिपीट द स्टेप्स काय काय केल्या मी. सगळ्यात पहिल्यांदा मी काय काढून घेतलेत मला सांगा? नंबर ऑफ मोल्स. तेवढे नंबर ऑफ मोल्स मला प्रिपेअर करायचे आहेत. कोणापासून प्रिपेअर करायचे आहेत? स्टॉक सोल्युशनपासून. ओके. आता स्टॉक सोल्युशनची गडबड अशी आहे की त्याच्यामध्ये काय डिरेक्टली दिलेले नाही आहेत नंबर ऑफ मोल्स, पण भलतीच इन्फॉर्मेशन दिली आहे. कुठली कुठली? एक म्हणजे वेट पर्सेंट देऊन ठेवलं आणि दुसरी म्हणजे काय देऊन ठेवली? डेन्सिटी, बरोबर. सो आपल्याला हे झेपायला पाहिजे की याच्यावर नंबर ऑफ मोल्स कसे काढणार. मग त्याच्या स्टेप्स मी सांगते की 29.2 अर्थ लिहिला. मला व्हॉल्यूम विचारला आहे त्याने प्रश्नामध्ये की किती व्हॉल्यूम वापरावा लागेल. तो व्हॉल्यूम मी किती इमॅजिन केला? व्ही एवढा. त्या व्ही व्हॉल्यूमला मला याला रिलेट करायसाठी आपण कशामध्ये कन्वर्ट केलं? मासमध्ये कन्वर्ट केलं. सो ते मास किती आलं मला सांगा? 1.25 व्ही. आता त्याच्यावरनं आपण कोणाची क्वांटिटी काढतोय? एच सी एलची. का? कारण मला एच सी एलचे काय पाहिजेत? नंबर ऑफ मोल्स पाहिजेत. ओके. सो याच्यावरनं तुमचा एक्स निघेल. एक्स कसा निघाला? 100 मध्ये 29.2 आहे. सो 1.25 मध्ये किती एच सी एल आला तो तुम्ही कॅल्क्युलेट करणार. ओके. आता मला सांगा पुढे, एक्स म्हणजे तुमचं वेट झालं. कोणाचं वेट झालं? एच सी एलचं वेट झालं. समजतंय ना? आपल्याला वेटमध्ये इंटरेस्ट आहे का? नाही. आपल्याला कोणामध्ये इंटरेस्ट आहे? मोलमध्ये. मग सांगा मला नंबर ऑफ मोल कसे येणार याचे? तर व्हेरी सिम्पल, मॉलिक्युलर वेट त्याने दिलंय, एक्स डिवायडेड बाय 36.5, बरोबर. हे जे नंबर ऑफ मोल आहेत हे कोणाचे झालेत मला सांगा? स्टॉक सोल्युशनचे झाले. कोणाचे झाले? हे स्टॉक सोल्युशनचे. आणि आपल्याला किती प्रिपेअर करायचे होते या ठिकाणी? 0.08. सो थोडक्यामध्ये हे नंबर ऑफ मोल्स आणि हे नंबर ऑफ मोल एकमेकांना काय करावे लागतील? इक्वेट करावे लागतील. ओके. सो व्हॉट इज द लास्ट स्टेप? एक्स अपॉन 36.5 इज इक्वल टू 0.08. ओके. एक्स मध्ये कोणती टर्म इन्व्हॉल्व असणार आहे मला सांगा? व्हॉल्यूमची, जी अननोन आहे. समजते ना तुम्हाला काय करतोय? सो हीच टर्म आपल्याला फक्त अननोन आहे या ठिकाणी. बाकी 100 माहितीये, 29.2 माहितीये, 1.25 माहितीये, 36.5 म्हणजे विच इज द अननोन टर्म हियर, व्ही. सो त्याच्यावरनं काय मिळेल मला सांगा? व्ही मिळेल. कळाल स्टेप्स कुठल्या? सो इट वॉज रिअली अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम, कारण यांना एकमेकांना असं रिलेट करायचं हे सगळ्यात पहिल्यांदा समजलं पाहिजे. सो आय रिपीट, मला स्टॉक सोल्युशनच्या व्हॉल्यूमला कशाशी रिलेट करायचे मला सांगा? ज्या सोल्युशनला मला काय करायचे? प्रिपेअर करायचे, बरोबर आहे. सो त्याचे नंबर ऑफ मोल्स आणि याचे नंबर ऑफ मोल्स मी काय करणार? इक्वेट करणार. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? ओके. अ बिट कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम, ट्राय टू अंडरस्टँड दिस प्रॉब्लेम. लिहा आहे आणि ॲक्च्युअल प्रॉब्लेमचा आन्सर तुम्ही घरी कॅल्क्युलेट करा. ओके. आय विल नॉट टेल यू द आन्सर, कारण तुम्हाला हा प्रश्न म्हणजे एक्सपेक्टेड होतं. आला असता तर फार आनंदाची गोष्ट होती. ठीक आहे, म्हणजे एक्सपेक्टेड आहे. एवढा विचार अशा प्रकारच्या याच्यामध्ये इतक्या क्विकली नाही आहेत, पण स्टेप्स समजून घ्या. परत एकदा मला ते प्रश्न नाही आला, दॅट इज ओके, दॅट आय कॅन अंडरस्टँड. पण आत्ता ज्या मी स्टेप्स केल्या त्या सगळ्या कळल्या पाहिजे की काय केलं या ठिकाणी. ओके. सो एव्हरी स्टेप यू अंडरस्टँड अँड देन राईट डाऊन. कुठली स्टेप तुम्हाला कळली नसेल तर यू आर फ्री टू आस्क मी की असं का केलंय, कारण तेवढा एकच प्रश्न खरा म्हणजे डिस्कस करण्यासारखा होता. बाकीचे तर बरेचसे थेरॉटिकल किंवा प्रॉब्लेम बेस होते, म्हणजे छोटे छोटे फॉर्म्युला बेस. So calculate the answer and you tell me what is the answer. Vel lagel calculation la. ठीक आहे, सॉल्व्ह करा आणि मला सांगा उद्या काय आन्सर येतं. काही जर नसेल समजलं या स्पेसिफिक प्रॉब्लेममध्ये तर यू कॅन टेल मी. ओके. आणि असे ॲज पर अवर डिस्कशन ॲटलीस्ट सॉल्व 30-40 क्वेश्चन्स ऑन द सेम टाईप ऑफ काय म्हणू आपण त्याला, न्यूमरिकल्स. ओके. म्हणजे याचं नाही म्हणत आहे मी, सगळे आपण जेवढे आत्तापर्यंत घेतले ते.
डी येतं 8 ml येतं बरोबर. ठीक आहे, सो आन्सर इज 8 ml. ओके ठीक आहे, थांबूया आपण इथे. उद्या टेस्ट आहे ना या चॅप्टरवर, म्हणजे फर्स्ट टू चॅप्टर्स फिजिक्सचे आणि फर्स्ट टू चॅप्टर केमिस्ट्रीज. ठीक आहे.